आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम सर्वात प्रथम सर्वांना अगोदर माझा सस्नेह आणि सप्रेम नमस्कार. सर्वांना कळवण्यास मला अतिशय आनंद होत आहे की आज एक नाही दोन नाही तर तीन योग योगायोगाने जुळून आलेले आहेत आणि त्यासाठी तीन प्रतिभा संपन्न आणि आपापल्या क्षेत्रातील एक प्रतियश व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आता ते तीन योग कोणते आहेत त्या अगोदर आपण आपल्या नावाप्रमाणेच किंवा आपल्या शैलीप्रमाणेच आपण पीपीटीच्या माध्यमातून ते पाहूया की कोणते तीन योग जुळून आलेले आहेत. त्यामुळे हा दुग्ध शर्करा योग म्हणता येत नाही तर याला दुग्ध शर्करा तूप योग असं आपण म्हणता येईल याला. कारण अनेक गोष्टी शुभ संकेत किंवा आपण म्हणूया चांगल्या तीन वेगवेगळे योग यामध्ये त्याचं सुरेख असा मिलाफ आणि मिश्रण यामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. तर सर्वप्रथम मी माझी स्क्रीन शेअर करतोय. माझी स्क्रीन सगळ्यांना जर दिसत असेल तर लगेच तुम्ही यस म्हणा. दिसत आहे का स्क्रीन? आवाज व्हिडिओ आणि स्क्रीन सगळं काही दिसत आहे का? एव्हीएस दिसतोय ना? ओके. तर हे पहा मी पीपीटी सर्वात प्रथम ओपन करतोय. आता याला फुल स्क्रीन करतोय अँड आफ्टर वन क्लिक यू कॅन सी हियर. सर्वप्रथम तर जे आहे आजचा हा 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आपण आज साजरा केलेला आहे. आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं आज आपला पहिला वर्धापन दिनही आहे. त्यामुळे पहिला योग जो महत्वाचा आहे की 75 स्वातंत्र्य दिनाला पूर्ण झाले 75 वर्ष आणि त्यानिमित्तानं आपण जमा झालेले आहोत. तर या निमित्तानं मी अशी सदिच्छा साईचरणी व्यक्त करतो की असे 100 वर्ष स्वातंत्र्याचे किंवा 150 वर्ष 200 वर्ष स्वातंत्र्याची आपण पाहावीत. या निमित्तानं ही सदिच्छा व्यक्त करतो. ही हा सुंदर असा योग या निमित्तानं आलेला आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो आपला पहिला वर्धापन दिन म्हणजे गेल्या वर्षी 2021 साली 15 ऑगस्ट रोजीच आपण आपल्या या ऑनलाईन संस्थेची स्थापना केली होती आणि त्याचं बीज स्वरूपात त्याचं बीजारोपण आपण त्यावेळेस केलेलं होतं. त्याचं आज वटवृक्षामध्ये जणू काही रूपांतर झालेलं आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं, हेही मी या ठिकाणी सांगतो. आणि त्यामुळे हा पहिला वर्धापन दिन सुद्धा यामध्ये आपण साजरा करत आहोत आज. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन्ही योगानिमित्त आपला तिसरा एक योग एक घाट आपण इथे घातलेला आहे तो म्हणजे आपला नवीन ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स जो आहे आपण या माध्यमातून आपण सुरू करत आहोत. तर तीन वक्ते बोलणार आहेत, मी जास्त काही आपल्याला सांगणार नाही. थोडक्यात फक्त या 6 वेगवेगळ्या ॲप्लिकेशनची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी माझा नवीन ग्रुप सुद्धा जॉईन केलेला आहे. या कोर्सला अगोदरच तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे तरी सुद्धा या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं या अमृत महोत्सवी निमित्त मी तुम्हाला काही याचे कवडसे तुम्हाला फक्त दाखवतो. सर्वात अगोदर जे आहे यामध्ये आपण बघूया अॅनिमीज नावाचं जे आहे एक नवीन इनोव्हेटिव्ह असं ऍप्लिकेशन आहे जे तुम्हाला माहीत नसेल किंवा खूप जणांनी ऐकलेलं नसेल. तर यामध्ये टीचिंग लर्निंग प्रोसेस साठी किंवा आपल्या कोणत्याही कामासाठी जे आहे आपण या अॅनिमीज या ऍप्लिकेशनचा जो आहे तो कसा वापर करू शकतो मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर कॅनवा नावाचं लाईफ टाईम आणि पेड व्हर्जन जे आहे ते आपण तुम्हाला देणार आहोत आणि शिकवणार सुद्धा आहोत. म्हणजे अॅनिमीज कॅनवा सारखे नवीन नावं फक्त तुमच्या कानावर पडणार नाहीयेत तर ते तुम्ही शिकणार आहात. त्याचा तुमच्या अध्यापनात अध्ययनात तुमच्या व्यवहारात सगळीकडे याचा वापर तुम्ही करणार आहात. त्यानंतर सोनी वेगासचे काही हिडन सिक्रेट्स जे आतापर्यंत झालेले नव्हते ते सुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर आयव्हीआर कॉलिंग असेल, फिल्मोरा असेल. आयव्हीआर कॉलिंग बद्दल जे आहेत आपल्याला आजचे लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत ते आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करणार आहेच. आणि त्यानंतर फिल्मोरा पॉवर पॉईंट तर आपलं आहेच. याबद्दल थोडं थोडं मी बोलणार आहे पण त्यापूर्वी सर्व उपस्थितांचे खास करून आजच्या या तीन योगानिमित्त जे तीन प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत तर ती महारथी असे ते आपापल्या क्षेत्रातील आहेत असे म्हणजे आपल्या आमच्या
आमचे बंधू मित्र किंवा गुरुमित्र म्हणूया आपण त्यांना असे, आणि आपल्या या संस्थेचे कोऑर्डिनेटर सुद्धा असणारे माननीय श्रीयुत विनोद वैद्य सर हे आपल्याला आयव्हीआर कॉलिंग बद्दल, त्याच्या फायद्याबद्दल, सर्व प्रकारच्या स्तरामध्ये तुम्ही याचा वापर कसा करू शकता, सर्व आपण म्हणूया तुम्ही काहीही करत असला, टीचर असाल, ऍडमिनिस्ट्रेटर असाल, बिझनेसमॅन असाल, तरी सुद्धा या आयव्हीआर कॉलिंगचा नवीन नाविन्यपूर्ण संकल्पना जी आपल्या महाराष्ट्रात अजून कोणालाही माहीत नाही अशी नवनवीन संकल्पना मी यामध्ये घेऊन आलेली आहोत. आता यामध्ये तुम्ही सोनी वेगास, फिल्मोरा आणि पॉवर पॉईंट याबद्दल तर तुम्हाला थोडंफार माहिती असेल, पण या तीन योगानिमित्त तीन प्रमुख पाहुणे आणि त्याबरोबर हे तीन नवीन ऍप्लिकेशन म्हणजे अॅनिमीज, कॅनवा आणि आयव्हीआर कॉलिंग सारखे नाविन्यपूर्णचे ऍप्लिकेशन आपण यामध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. याबद्दल विनोद वैद्य सर आपल्याला मार्गदर्शन करतील. आजचे ध्येय, आजचे जे दुसरे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय श्रीयुत उदय खराडकर सर, आमच्या शिर्डीपासून जवळ असणारे 20-25 किलोमीटरचं त्यांचं शहर आहे, त्याचं नाव आहे श्रीरामपूर, आणि त्यामध्ये त्यांनी परम नमो कम्प्युटर्स या अत्याधुनिक अद्ययावत अशा संस्थेची म्हणूया आपण किंवा इन्स्टिट्यूटची त्यांनी स्थापना केलेली आहे, त्याचे ते फाउंडर चेअरमन आहेत. आणि याच्या यांच्याबरोबर मला असं वाटतं की तुम्हाला त्यांचा संवाद थोडाफार झालेला असेल, परंतु आज आपल्याला या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरताना जे वेगवेगळ्या अडचणी समस्या आपल्याला येतात त्याचा एक तो जो यक्ष प्रश्न आहे त्याचं जे एक उत्तर आहे ते त्यांनी आणलेलं आहे, आणि ते खरोखरच खूप चांगलं पाहण्यासारखं आहे, आपल्या खिशाला परवडेल. आणि आपल्या आपल्याला जे आतापर्यंत तंत्रज्ञान माहित आहे ते तेवढ्या तंत्रज्ञानावर, तेवढ्या ज्ञानावर सुद्धा आपण काय करू शकतो याचे जे याचे दाखले आपल्याला उदय खराडकर सर देणार आहेत. आणि तिसरे महत्वाचे जे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय श्रुत अजिंक्य देव गायकवाड सर, हे गायकवाड कम्प्युटर ट्रेनिंग खूप मोठ्याच कोचिंग सेंटर राहत्यामध्ये आहे, आणि ते सुद्धा आपल्याला थोड्या वेळात जॉईन होणार आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला याबद्दल थोडीशी माहिती सांगतो, कारण जास्त वेळ जो आहे आपला आज प्रमुख पाहुणे घेणार आहेत, आपण तर काय यानंतर कोर्स मध्ये जे आहे ते शिकण्यासाठी एकत्र येणार आहोतच, आणि या कार्यक्रमाला पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण उपस्थित राहून पूर्णपणे सर्व गोष्टी चांगल्या समजावून घ्याव्यात. जर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत जर इथं उपस्थित राहिला तर तुम्हाला नक्कीच जो आहे याचा लाभ हा होणार आहे. आणि हे आपलं पेड व्हर्जन आहे झूमचं, त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही, कुणालाही मीटिंग ही बंद करावी लागणार नाहीये. आता त्यानंतर जे आहे आपल्याला पुढे मला सुरुवातीला जे तुम्हाला दाखवायचं होतं यातील जे पहिलं जे ऍप्लिकेशन आहे, माईक कुणाचा चालू आहे त्यांनी प्लीज बंद करता का माईक? केलेला आहे, तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही अनम्यूट करू शकता. ठीक आहे, आपल्या प्रश्नांची उत्तर मी देणारच आहे, आपले शीला पाटील मॅडम आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो मला आनंद आहे की मी असे ऍप्लिकेशन आणलेले आहेत यावेळेस की तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन मॅक असू दे, ऍपल असू दे, तुमचं विंडोज असू दे, काही लायनॅक्स वगैरे कोणतंही ऑपरेटिंग सॉफ्टवेअर मध्ये हे चालणारे ऍप्लिकेशन आहेत. आता पहा सुरुवातीला जे मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक म्हणजे मी 6 मिनिटात हे संपवणार आहे, प्रमुख पाहुण्यांना आपल्याला ऐकायचं आहे, मलाही ऐकायचंय, मीही खूप आतुर आहे कारण त्यांनी जे आणलेल्या संकल्पना आहेत त्या माझ्या संकल्पनेला जोडून असणारे आहेत, त्यामुळं नक्कीच या दोन्हीही संवादाचा तुम्हाला सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. आता पहा सुरुवातीला जे मी तुम्हाला सांगितलं की पहिलं जे आहे यामध्ये अॅनिमीज नावाचं, तर हे एक पोर्टेबल ऍप्लिकेशन आहे, तुम्हाला इन्स्टॉल सुद्धा करण्याची गरज नाही. मी लिंक कोर्समध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा शिक्षकांसाठी प्रशिक्षणार्थींना ज्यावेळेस मी देईन त्यावेळेला डेस्कटॉपला तुम्ही आणू शकता किंवा डायरेक्ट इथून सुद्धा तुम्ही ओपन करू शकता. अॅनिमीज त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो AM असा आहे पहा इथं अॅनिमीज, आणि त्याला मी ओपन करतो. हे तर पोर्टेबल दिसतंय तुम्हाला, म्हणजे तुम्ही तुम्हाला रेडीमेड लाईफ टाईम व्हर्जनचं तुम्हाला हे दिलेलं आहे. आता यामध्ये कार्टून मेकिंग आणि अनेक गोष्टी तुम्ही यामध्ये करू शकता. ओके, रेडी टेम्पलेट सुद्धा यामध्ये आहे. आता यामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो, पहा यामध्ये सुरुवातीला कोणताही एक मी टेम्पलेट घेतो. आता यामध्ये सपोज हा घेतलेला आहे मी, ओके, तुम्हाला तुमचे पात्रानुसार, तुमच्या विद्यार्थ्यांनुसार, तुमच्यानुसार
तुम्हाला ती पात्र सुद्धा बदलता येऊ शकतात. तुम्ही ब्लँक पासून सुद्धा सुरू करू शकता. कॅमेरा सेटिंग वगैरे जी आहे ती सगळी तुम्ही यामध्ये ऍडिशन वगैरे करू शकता. आता यामध्ये पहा, सगळ्यात अगोदर जे आहे यामध्ये रोल्स किती आहेत बघा. बिझनेसमनचा आहे, मेल टीचरचा आहे, फॅशन लेडीचा आहे, मदरचा आहे, फिमेल टीचर, बिझनेस वुमन, ओल्ड मॅन, वेटर. तुमचं एखादं संकल्पना तुम्हाला सांगायची असेल लोकांना की ही अशी अशी आहे, त्यासाठी खूप परिणामकारक पद्धतीनं लोकांना असं गुंतवून ठेवणारं असं हे कार्टून सगळ्यांनाच आवडतं. असं नाही की हे लहान मुलांसाठी आपण बनवतोय, मोठे लोक सुद्धा आपण कार्टूनच्या साह्यानं ज्यावेळेस आपण प्रोडक्ट बद्दल आपली माहिती सांगतो त्यावेळेस नक्कीच याचा जो आहे तो फायदा होत असतो. आता पहा, हे सगळे प्रो आपण यामध्ये पेड व्हर्जन जे तुम्हाला फ्रीमध्ये मी देणार आहे, ठीक आहे. आता पहा, या सगळ्या रोल एवढे आहेत आणि एक्सप्रेशन जर तुम्हाला बघायचे असतील तर यामध्ये एक्सप्रेशन सुद्धा एवढे आहेत. आता यामध्ये कार्टून वर्ड्स आणि म्हणजे टेक्स्ट फक्त कॅरेक्टरच नाही तर टेक्स्ट मध्ये सुद्धा कार्टूनिंग यामध्ये आहे. त्यानंतर इथं महत्वाचं एक आहे पहा, रेन इफेक्ट तुमचा आहे. हे बघा, इथं जर तुम्ही याला क्लिक केलं तर रेन इफेक्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मोठा वगैरे करता येतो. आणि अनेक गोष्टी आहेत. आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी जास्त सांगत नाही. स्नो, असे हजारो असे कॅरेक्टर्स, ओके, मेल फिमेल कसे पाहिजे तसे तुम्हाला यामध्ये आणता येऊ शकतं. त्यानंतर कॉलआउट आहे बघा, एखादं तुम्हाला संवाद कुणी बोललाय, काय बोललंय ते कॉलआउट मध्ये दाखवायचं आहे. असे शेकडो कॉलआउट्स यामध्ये आहेत. त्यानंतर अनेक यामध्ये क्लिपआर्ट्स आहेत किंवा आयकॉन्स आहेत, इनबिल्ट आहेत या सर्व गोष्टी. म्युझिक आहे यामध्ये, ऍड करू शकताय, लोकल व्हिडिओ तुम्ही ऍड करू शकताय. त्यानंतर हे महत्वाचं एक आहे बघा, यामध्ये फ्लॅश नावाचं जो काय मेनू आहे तो सुद्धा यामध्ये खूप महत्वाचा आहे. त्याचं ते जर मी तुम्हाला इथं दाखवलं, क्लाउड किंवा हे बघा, त्यामध्ये ते त्या प्रकारचं फ्लॅश ऍप्लिकेशन तुम्हाला दिसतात. आणि सिम्बॉल्स तर आहेतच. त्यानंतर कॅरेक्टर्स महत्वाचे आहेत, एवढे भरपूर सारे कॅरेक्टर यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा करता येतं. म्हणजे तुम्ही इल्युस्ट्रेट, तुमची आयडिया इल्युस्ट्रेट करण्यासाठी किंवा तुमचं जे काही कॉन्सेप्ट आहे तो चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्यासाठी याचा वापर होतो, ठीक आहे. याबद्दल अनेक गोष्टी बोलायसारख्या करायसारख्या आपण शिकणार आहोतच, आपण सर्वजण येणार आहातच. परंतु त्या अगोदर मला दुसऱ्या ऍप्लिकेशनकडे मी वळतो. सध्या मी याला नो करतो सेव्ह. त्यानंतर जे आहे दुसरं मी यामध्ये दाखवतो तुम्हाला, फॉर एक्झाम्पल त्यामध्ये यामध्ये पहा कॅनवा, ओके. तर याचं काही जणांनी फ्री व्हर्जन वापरलेलं असेल, परंतु पेड आणि फुल सगळे फीचर्स तुम्हाला फ्री मध्ये मी देणार आहे कॅनवा. आता पहा, हे ऍप्लिकेशन जे आहे ना ते डायरेक्ट तुम्हाला जसं अॅनिमीज पोर्टेबल आहे, जसं ऍप्लिकेशन ऍपलला सुद्धा चालू शकतं, तसंच हे कॅनवा आहे. त्याचे टेम्पलेट्स रेडी आहेत, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही यामध्ये करू शकता. आता यामध्ये पहा, सुरुवातीला मी तुम्हाला या दाखवतो की तुम्हाला कॅनवाचं मी तो ओपन केलेला आहे, ओके. फॉर एक्झाम्पल इथं टेम्पलेट आहे, ओके. आणि तुम्हाला काय टाईपचं पाहिजे तुम्हाला, आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये एका मिनिटामध्ये सगळं जर सांगायचं म्हटलं तर जे तुम्ही पोस्टर, बॅनर, फ्लायर, इन्फोग्राफिक्स बनवणार आहात त्याच पोस्टरला, त्याच बॅनरला तुम्ही व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे एक एक एलिमेंट ते व्हिडिओच्या फॉर्ममध्ये. मी जर तुम्हाला क्विक इन्स्टंट तुम्हाला एक बनवून दाखवायचं म्हटलं तर मी तुम्हाला एक ते दीड मिनिटामध्ये बनवून दाखवू शकतो. पहा, बिझनेस असेल तुमचा, सोशल मीडियाचे टेम्पलेट्स असतील किंवा बिझनेसचं असेल, हे बघा, सोशल मीडियाला इंस्टाग्रामची जशी साईज असते किंवा युट्यूबला जी साईज लागते त्या साईजनुसार सुद्धा येतात यामध्ये. प्रेझेंटेशन्स, प्रोटोटाईप्स, माइंड मॅप्स वगैरे, हे तर बिझनेस टाईप झालं. बट तुम्हाला व्हिडिओ टाईप पाहिजे तर तेही आहे, एज्युकेशन पर्पजसाठी पाहिजे तर तसंही आहे. तुम्ही सिम्पली इथं टाका फक्त ऍडमिशन, ऍडमिशन फ्लायर म्हणून जर तुम्ही इथं टाकलं ऍडमिशन फ्लायर. मी आता जवळजवळ 25 फ्लायर्स मी बनवलेले आहे, ओके, 8 दिवसाच्या अंतरामध्ये. हे तुम्हाला फक्त जे आहे ते रिप्लेस करायचं आहे टेक्स्ट, ओके. आता पहा, यामध्ये अनेक टेम्पलेट्स यामध्ये तर आहेतच. तुम्हाला कस्टमाइज जर करायचं असेल तर तुम्ही यामध्ये कस्टमाइज या पद्धतीने करू शकता. आणि याला अॅनिमेट पहा, एक एक करून अॅनिमेट होतंय बघा. हे आता कसं, मी जर वेगवेगळे अनेक अॅनिमेशनची यामध्ये, जे पॉवर पॉइंट मध्येही तुम्हाला सापडणार नाही टू बी व्हेरी फ्रँक, तर ते तुम्हाला यामध्ये सापडतील. पहा, आहे टम्बल इफेक्ट आहे. म्हणजे एक एक एलिमेंट जे आहे तो रेडी तयार झालेला आहे. तुमच्या इथं शाळेचं नाव टाका, कॉलेजचं नाव टाका, इथं स्कूल ऍडमिशन तर आहे तसं येईलच. कोणत्या वर्षासाठी पाहिजे ते आहे. एवढं जबरदस्त टेम्पलेट्स आहेत यामध्ये, हे पहा. आणि तुम्हाला एकदम प्रोफेशनल दर्जाचे वाटतील असे, मी जे तुम्हाला पाठवलेलं आहे आत्ताच ते सुद्धा यातूनच बनवलेलं आहे. पहा,
असं नाही की आपण पीपीटी मॅन म्हणजे फक्त पीपीटी शिकवतो, अनेक गोष्टी ज्या अगोदरी शिकवलेल्या आहेत आपल्या आमच्या प्रशिक्षणार्थींना माहीत आहेच, परंतु याचा टच कॅनव्हाचा ज्यावेळेस तुम्हाला मिळेल, ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय असतं ते तुम्हाला कळेल, आणि महत्वाचं याला जुडून आपण कोरल ड्रॉ सुद्धा घेणार आहोत थोडंफार यामध्ये, या कोर्समध्ये सध्या, कारण कॅनव्हाचा मध्ये टाइम आपण जास्त, याच्या सगळ्या फीचर्सचा मी तुम्हाला वापर सांगणार आहे. टेक्स्ट असेल, तुमचे फोटो अपलोड करायचे असतील स्वतःचे, ओके. आता यामध्ये पहा मी कितीतरी गोष्टी यामध्ये मी अपलोड करून ठेवलेल्या आहेत आणि सगळ्याचा वापर केलेला आहे. मागच्या काही दिवसामध्ये जे माझे फ्लायर तुम्ही बघत होता, व्हिडिओ बघत होता, एखाद्या तुम्हाला बर्थडे विश करायचं असेल तुम्ही स्टुडंटला किंवा तुमच्या टीचर फ्रेंडला, तर तुम्ही 2 मिनिटात तयार करू शकता. फक्त 2 मिनिटात पहा, तुमच्याकडे फक्त फोटो असणे गरजेचं आहे, हे बॅकग्राऊंड, वेगवेगळे इमेजेस, ऑडिओ, लोगोज तयार करायचे असतील तुम्हाला, हे सगळे एलिमेंट्स, यामध्ये सुद्धा भरपूर ग्राफिक डिझायनिंग साठी हे कॅनव्हा आहे. तर याचं फ्री लाईफ टाईम अपडेटेड व्हर्जन जे आहे ते तुम्हाला यामधून मिळणार आहे. हे टेम्पलेट आहे, ओके. तर याबद्दल भरपूर यामध्ये उतरवल्यानंतर भरपूर काय दाखवण्यासारखं आहे. 5 सेकंदाचा व्हिडिओ पाहिजे, 10 पाहिजे, 15 सेकंदाचा पाहिजे, किती पाहिजे, इन्स्टंट तुम्ही बनवू शकता आणि इन्स्टा क्रिएशन करून इन्स्टाला तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या व्हिडिओ, बघा यामध्ये बघा मी शेअर जर केलं तर इथं ते सांगताय बघा, डाउनलोड जर तुम्ही म्हटलं डाउनलोड, तर PNG पाहिजे म्हणजे तुम्हाला पिक्चरच्या फॉर्ममध्ये पाहिजे का PDFच्या फॉर्ममध्ये पाहिजे ते का MP4 व्हिडिओच्या फॉर्ममध्ये पाहिजे, म्हणजे पोस्टरला व्हिडिओ बनवायचा किंवा व्हिडिओला पोस्टर बनवायचं, गिफ इमेज. बघा आपण गिफ साठी किती काम करत होतो PPT मध्ये, परंतु यामध्ये तुम्हाला ऍट युअर फिंगर टिप्स तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. असो, हे ऑनलाईन असल्यामुळं तुम्हाला काहीही, तुमचं OS असलं तरी काहीही तुम्हाला अडचण येणार नाही, ठीक आहे. आता पहा, यानंतर मी तुम्हाला काही तिसरी महत्वाचं, खूपच इम्पॉर्टंट असं ऍप्लिकेशन दाखवणार आहे, IVR कॉलिंग. याच्या फायद्याबद्दल आज खास आपल्याला जे आहेत याचे जे जनक आहेत, आणि मला ही जी संकल्पना ज्यांनी सांगितली, ही संकल्पना मी तुम्हाला शिकवू शकतोय, सांगू शकतोय, देऊ शकतोय त्याचा लाभ तुम्हाला, या पाठीमागं आजचे प्रमुख पाहुणे विनोद वैद्य सर यांचे तुम्ही आभार मानले पाहिजेत. आभार का मानले पाहिजेत ते आपण पाहूया. आता पहा, यामध्ये मी तुम्हाला लॉग इन केलं, ओके. म्हणजे आता मी तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड देणार आहे यामध्ये, आणि सपोज इथं मी माझा पासवर्ड टाकतो, ओके. तर हे तुमचं स्वतःच जे आहे काय होणार आहे, सॉफ्टवेअर होणार आहे. त्या तुमचं सॉफ्टवेअर झाला, तुम्ही ओन केला, ओके, अशा पद्धतीने झालेलं आहे. आता सध्या मी तुम्हाला जे नंबर तुमचे जे आहे सगळ्यांचे, यामध्ये ही एक्सेल फाईल आहे पहा, ओके. आणि जी क्लिप मी तुम्हाला ऐकवली, आता काही जणांनी तो कॉल पूर्ण ऐकलेला आहे, जवळपास 80% जणांनी कॉल पूर्ण ऐकलेला आहे. काही जणांचं कंजेशनमुळं म्हणा किंवा आपण म्हणूया ते फील्डमुळं थोडंसं त्यांना, किंवा ते बिझी असतील त्यामुळे त्यांना उचलता आला नाही, परंतु क्लिप ऐकली का कुणी कुणी ऐकली, कॉल कुणी ऐकला माझा उचलून, त्याने हँड रेस करा इथं उपस्थितांपैकी. माझा कॉल आलेला होता मीटिंग बद्दल, कोर्स बद्दल ऐकला, ओके. डोनी कुसुम मॅडमनं ऐकलेला आहे, तळेकोटे मॅडम सरांनी ऐकलेलं आहे, गवंडी मॅडमनं, राहुल मॅडमनं, ओके, व्हेरी गुड. आता पहा, ही जी क्लिप आहे, तुम्ही ज्यावेळेस कॉल उचलता त्यावेळेस तुमचा नंबर, पहा मी अजून एकदा इथं तुम्हाला थोडस पॉज घेऊन सांगतो, थोडस आपण एक 5 सेकंदाचा पॉज घेतो. तुमच्या नंबरवरून तुमच्याच संपर्कातील सर्वांना तुमच्या इव्हेंटचं किंवा काहीही असेल त्याची माहिती फक्त 2 मिनिटांमध्ये 10,000 जणांना तुम्ही देऊ शकता जास्तीत जास्त. आणि म्हणजे कितीही तुम्ही, 2 पासून तर 10,000 पर्यंत तुम्ही 2 मिनिटांमध्ये कॉल करू शकता. ज्या वेळेस एकाच वेळेला 2 जणांना ते कॉल जाणार आहे समजा, तर त्या दोघा जे काय बोलतील किंवा काय करतील त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही, आणि तुम्हालाही माहित नाही की तो कॉल गेलेला आहे तुमच्या नंबरवरून. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही सेंड म्हणून बटन, इथं बघा मी तुम्हाला एक इंटरफेस दाखवतो, तर याचे डिटेल्स जे आहेत ते सर सांगतीलच आणि मी तुम्हाला हे शिकवणार आहेच. आता हे सुद्धा ऑनलाईन असल्यामुळं तुम्हाला अडचण येणार नाही, तुमचं काही असू दे. इवन मोबाईलवरून सुद्धा तुम्ही हे IVR कॉलिंग करू शकता. हे बघा, दोनच यामध्ये गोष्टी सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस व्हॉइस मेसेज पाठवायचा आहे
त्यावेळेला ती जी क्लिप बनवलेली आहे ती मी यामध्ये क्लिप मी अटॅच करणार आहे MP3. त्याची ऑडिओ एडिटिंग कशी केली मी, त्याचा रिव्हर्बेशन देऊन त्याला त्याचा आवाज संगीत वगैरे त्याचा नॉईज वगैरे सगळा काढला ते मी सोनी वेगास मध्ये केलं. हे कसं केलं हे सुद्धा आपण शिकणार आहोतच. ऑडिओ एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग तर मेन आपला असणारच आहे फोकस. बट इथं ज्यावेळेस तुम्ही तुमची एक्सेल फाईल मध्ये फक्त कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही जर इथं केलं, एक्सेल फाईल मधले नंबर तुमचे तुमच्या जवळचे असलेले सगळे नंबर तुम्ही टाईप केले एक एक वेळेला फक्त, आणि त्यावेळेला ते 10,000 काय असेल 100,000 ते नंबर इथं आपण इथं पेस्ट करायचे. ओके, आणि त्यानंतर बाकीचं तुम्हाला सेंड बटन, फक्त व्हॉइस क्लिप बनवायची आहे कशी बनवायची ते आपण शिकणार आहोत. आणि सेंड ज्यावेळेस तुम्ही बटन इथं प्रेस करता, बाकीच्या या सगळ्या सेटिंग्स वगैरे या आपण कोर्समध्ये बघणारच आहोत. बाकीच्या याचा रिपोर्ट कसा पाहायचा, काय करायचं, ओके, किती जणांना कॉल गेले, कितीने उचललं, कितींचा एंगेज लागला, कितीचा बिझी लागला, जर कोणाचा बिझी लागला असेल, एंगेज झाले किंवा फेल्ड झालेला असेल तर त्यांना परत कॉल 10 मिनिटांनंतर ते ऑटोमॅटिक पाठवतं. त्यामुळे तुमचा प्री रेकॉर्डेड ऑडिओ हा जो आहे तो प्री डिसाइडेड पद्धतीनं जातो सर्वांना. त्यामुळे तुम्हाला जास्त तसदी नाही कशा कशासाठी तुम्ही वापरू शकता हे तुम्ही इमॅजिन करू शकताय सध्या. परंतु याबद्दलचं सुंदर असं विवेचन जे आहे ते तुम्हाला आपले विनोद वैद्य सर हे करून दाखवणार आहेतच. त्यानंतर पहा यामध्ये चौथी गोष्ट मी दाखवते. यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आपण बोलूयाच हळूहळू. त्यामध्ये यामध्ये अॅनिमीज झालं, कार्टून मेकिंगसाठी अॅनिमीज, ग्राफिक डिझायनिंगसाठी कॅनवा, आणि हिडन मॅजिकल फीचर्स जे मी माझे काही व्हिडिओ बघत होतो ना पाठीमागच्या दिवशी तुम्ही ग्रीन स्क्रीनवरचे, ते मी तुम्हाला ते सिक्रेट्स यामध्ये ओपन करणार आहे. IVR कॉलिंग आणि त्यानंतर फिल्मोराचं नवीन व्हर्जन 2022 अनेक फीचर्स असलेलं आपण यामध्ये दाखवणार आहोत. आता या खोलात आपण जात नाही यावेळेस, सध्या मी तर दाखवत नाही, आपण कोर्समध्ये घेणारच आहोत. फिल्मोरा बद्दल आपल्याला बरंच माहित आहे बट त्याचं न्यू फीचर सुद्धा खूप बघण्यासारखे आहेत, वापरण्यासारखे आहेत. त्यानंतर पॉवर पॉईंटचे सिक्रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे, असे सिक्रेट सांगणार आहे की जे तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही काहीही जवळजवळ करू शकता. ओके, ग्राफिक डिझायनिंगसाठी कॅनवा प्लस कोरल ड्रॉ प्लस पॉवर पॉईंट जर वापरलं तर कोणत्याही प्रकारचं ग्राफिक डिझायनिंग करू शकता. व्हिडिओ एडिटिंगसाठी सोनी वेगास, अॅनिमीज आणि फिल्मोरा हे जे इकडले तीन आहेत ना ते व्हिडिओ एडिटिंगसाठी आहेत, आणि इकडले जे राईट साईडचे जे तीन आहेत ते ग्राफिक डिझायनिंगसाठी आहेत. त्यामुळे मी तुम्हाला या नवीन ग्रुपला नाव सुद्धा दिलेलं आहे VE+GD. VE म्हणजे व्हिडिओ एडिटिंग आणि GD म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. तर या कोर्सचं नाव असणार आहे आपल्या व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक डिझायनिंग. जवळजवळ 1,00,000 वर बोनस तुम्हाला यामध्ये फ्री मिळणार आहे. आता बोनस जर तुम्हाला यामध्ये दाखवायचं म्हटलं, 1-2 मिनिटं दाखवतो आणि लगेच आपण प्रमुख पाहुण्यांना यामध्ये संधी देणार आहोत. आता पहा यामध्ये जर मी तुम्हाला बोनस दाखवला तर फक्त बोनसनेच तुमचे जे काही याची नाममात्र फी असेल ती तुमची फुटून जाणार आहे. परंतु जो प्रीमियम सपोर्ट आहे तर यामध्ये 1 मिनिट तुम्ही काहीही तर फक्त PPT शब्द टाका किंवा पोस्टर शब्द टाका. ओके, तर एवढं काय क्रिएशन करून झालेलं आहे पहा. कसे कॉलेजचे आपले सगळ्यांचे पोस्टर्स म्हणा किंवा हे जर तुम्ही PPT जर टाकलं तर मग तर अकॅडमिक PPTs PPT कोर्स हे बघा. तर यामध्ये PPT कोर्स मध्ये जातो मी. एकच मिनिट आता यामध्ये. ओके फाईन. आता वेबसाईट सुद्धा आपण PPT मध्ये बनवतो. हे बघा PPT कोर्स. ओके, त्यानंतर हे बोनस आहेत बघा सगळे. यामध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि व्हिडिओ एडिटिंगचं 40+ बिझनेस मेगा पॅक बंडल, म्हणजे एक बंडल जवळजवळ 1,000 किमतीचा आहे. म्हणजे 50,000 जर म्हटलं तर तुम्ही कमी पडणार आहे ते. ओके, कम्प्लीट सॉफ्टवेअर बंडल तुम्हाला आहे जे मी शिकवणार आहे ते सगळं लाईफ टाईम. GD आणि VE बंडल आहे हा, ग्राफिक डिझायनिंग आणि VE बंडल आहे. स्पोकन इंग्लिश फ्री आहे तुम्हाला यामध्ये. यामध्ये जवळजवळ 1,000 वर पुस्तकं स्पोकन इंग्लिशची आणि इतर मोटिवेशनल तुम्हाला यामध्ये PDF स्वरूपात मिळणार आहेत, आणि हे सगळं याचे लिंक्स आहेत ऍप्लिकेशनचे वगैरे. तर भरपूर काही यामध्ये तुम्हाला जे आहे स्कोप आहे बोनसमध्ये सुद्धा, आणि विथ 6 ऍप्लिकेशन्स. ओके, 15+6 यासाठी, कारण तुम्हाला सुद्धा मी तुमचं जे काही कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर झालेले असतील किंवा अनक्लिअर झालेले असतील शिकवण्याच्या दरम्यान तर ते त्याचं सदृढीकरण व्हावं म्हणून ते 6 दिवस आहेत पुढचे. म्हणजे तुम्ही ट्रेनिंग ॲज अ ट्रेनर असणार आहे,
त्यामुळे रोज आपण मोजून जे आहे जास्त यावेळेस आपण तुम्हाला एक्सटेंड करणार नाही. ज्यांना डाऊट सॉल्विंग सेशन करायचं आहे त्यांनी एक तासानंतर ते थांबू शकतात, नाहीतर 8:30 ते 9:30 असा आपला एक तासाचा हा वेळ असणार आहे. 15 दिवस 25 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या 21 दिवसामध्ये, 21 दिवसाचं, कारण कोणती सवय आपल्याला लावायची म्हटलं तर 21 दिवस लागतात त्याला, असलेली घालवायची आहे किंवा नवीन आणायची आहे तर त्यासाठी आपण 21st डेचं हे घेत असतो. त्यामुळं याची फी जी आहे तुम्हाला मी सांगितलेली नाममात्र 50,000 रुपये किमतीचा किंवा 1,00,000 किमतीचा हा असणारा कोर्स तुम्हाला जे आहे फक्त 599 रुपयामध्ये दिला जात आहे. आणि आज या मीटिंगच्या दरम्यान, मीटिंग नंतर जे आहे, तुम्ही जर या कोर्सला प्रवेश घेतला तर 100 रुपये तुम्हाला डिस्काउंट सुद्धा आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि आपल्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही इथं उपस्थित राहिला. त्यासाठी उपस्थितांसाठी आपण आजच्या दिवस 12 वाजेपर्यंत रात्री 499 रुपये म्हणजे फक्त 500 रुपयामध्ये 50,000 रुपये किमतीचं आणि 1.5 लाख रुपये किमतीचा बोनस जर पकडला तर जवळजवळ 2 लाख रुपये किमतीचा असणारा हा कोर्स तुम्हाला फक्त 500 रुपयात मिळणार आहे. त्यामुळं जास्त आपला थोडासा बऱ्यापैकी 2-3 महिन्याचा जवळजवळ गॅप पडलेला आहे. तुम्ही त्या दृष्टीनं पॉझिटिव्ह माइंडसेटनं हे सर्व ऐकलेलं असेलच किंवा आपण म्हणूया रिसेप्टिव्ह माइंडसेटनं ऐकलेलं असेलच, परंतु याची या गोष्टी करण्यासाठी जर तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण म्हणूया आजचे जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय श्रीयुत उदयजी खराडकर सर. हे आपल्यासाठी असा काही लवाजमा किंवा त्याला आपण काय म्हणूया खजाना आणलेला आहे आपल्यासाठी की त्याचा वापर करून आपण मी जे तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्हाला जे अडचणी येणार आहेत, काय अडचणी असणार आहेत, आमच्याकडं लॅपटॉप नाही किंवा आमच्याकडं प्रोजेक्टर नाही ऑफलाईन टीचिंगसाठी किंवा आमच्याकडं हे नाही ते नाही, तर त्यासाठी परम नमो कॉम्प्युटरचे फाउंडर चेअरमन श्रीरामपूरचे आमचे माननीय श्रीयुत उदय खराडकर सर यांनी तुमच्यासाठी एक छोटस त्यांच्याकडूनच त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार केलंय. मी ते काय अजून बघितलेलं नाहीये, परंतु पीपीटीच्या या मेळाव्यात त्यांनीही एक छोटीशी पीपीटी आपल्यासाठी बनवलेली आहे, ती आपण पाहणार आहोत. त्यांचं प्रेझेंटेशन आपण पाहणार आहोत, आयव्हीआर कॉलिंगचे फायदे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर शेवटी आपल्याला जॉईन होणारच आहेत आपले अजिंक्यदेव गायकवाड सर. तर या 3 जे प्रमुख पाहुणे आहेत आपले, आज जे प्रमुख मार्गदर्शक वक्ते आहेत, त्यांच्यासाठी आपण आज ही वेळ व्यतीत आपण करत आहोत. तर मी सध्या इथंच थांबतो आणि आजच्या प्रमुख पाहुण्यांना पुढचे जे काही त्यांचा जो संवाद असेल तो त्यांनी मुक्तपणे साधावा. काहीही ते आणि आपले जे वैद्य सर आहेत आणि खराडकर सर आहेत या दोघांचाही तुम्हाला अनुभव किंवा परिचय आहेच, त्यामुळं ते कोणतीही अशी हेजिटेशन न बाळगता ते तुमचे संवाद साधतील. आपणही तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. मी सर्वप्रथम विनंती करतो आमचे श्रीरामपूरचे परम नमो कम्प्युटरचे फाउंडर चेअरमन माननीय श्रीयुत उदयजी खराडकर सर यांना की आपण आपली पीपीटी शेअर करावी किंवा आपण आपला व्हिडिओ चालू करावा. सर्वप्रथम मी माझा व्हिडिओ ऑफ करतो. सर आवाज ऐकू येतोय माझा? नमस्कार सर, माझा आवाज येतोय ऐकू? हो हो येतोय सर. आपण तयार आहात का सर? नाहीतर आपण वैद्य सरांचं आपण घेतलं असतो थोडं. हा चालेल ना, काय काय प्रॉब्लेम नाही. थोडस जर तुमचं पीपीटी आहे त्यामुळं थोडं काय तुमचे तुम्ही तोपर्यंत करून घ्या, काही अडचण नाही. चालेल चालेल, मग आपण वैद्य सरांना विनंती करूया. वैद्य सर आता बघा ते जे आपल्याला म्हणजे थोडाफार इंटरफेस मी तुम्हाला दाखवलेला आहेच यामध्ये. वैद्य सर आपण तयार आहात का? हो हो ठीक आहे. तर ही एक नवीन इनोव्हेटिव्ह अशी संकल्पना आहे आयव्हीआर कॉलिंग आणि अन्य काही जे आहेत तुमच्या प्रेरक अशा गोष्टी ते तुमच्याशी संवाद साधतील पुढच्या 1-15 मिनिटात ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. तरी मी वैद्य सरांना विनंती करतो की आपण आपला व्हिडिओ कृपया चालू करावा.
ठीक आहे. सरांचा सरांचा व्हिडिओ दिसतोय का सर्वांना? सरांचा व्हिडिओ दिसत आहे? यस, दिसत आहे. आता यामध्ये आपण मी माझा ऑडिओ जो आहे तो सध्या ऑफ करतो, पण त्या अगोदर सरांचा आणि माझा जो परिचय किंवा जो काही अनुभव आहे ते तुम्हाला त्याच्या अगोदर मी सांगितलेला आहे बऱ्याच वेळेला. पण एक नवीन काही ज्या गोष्टी, कारण सरांचं असं आहे की कालचा जो आपला सिलेबस असतो तो त्यांच्यासाठी आज जुना झालेला असतो. म्हणजे त्यांचं नवीन, जसं मोबाईलचं प्रोडक्ट जसं मार्केटमध्ये नवीन येतं ना, जर आपण त्यांना म्हणायला गेलो की हे इनोव्हेटिव्हिटी कॉन्सेप्ट मी आणलेली आहे, तर त्यांच्याकडं आपल्याही पेक्षा जास्त इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट असतात. आणि दरवेळेस मी फसतो त्यांना सांगून की असं असं इनोव्हेशन मी आणलेलं आहे. ते इनोव्हेशन असतंच खरं, परंतु त्यांच्याकडचं इनोव्हेशन ते माझ्याही कल्पनेच्या पलीकडचं असतं. त्यामुळं खास करून मी त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे. ग्लोबल टीचर ऑफ इंडिया हा अवॉर्ड मिळवणारे माननीय श्रीयुत विनोद वैद्य सर आम्हाला आमच्या प्रत्येक पावलावरती, चुकीच्या पावलावरती म्हटलं तरी चालेल, एक मैत्रीची हाक देऊन योग्य मार्गावर आणणारे असे आमचे माननीय श्रीयुत विनोद वैद्य सर असतील, किंवा टीचर असतील, किंवा ऍडमिनिस्ट्रेटर असेल, किंवा फॅमिली मॅन असेल, ओके, सॉफ्टवेअर मॅन असेल, असे वेगवेगळ्या मॅन चे भूमिका तारेवरची कसरत अगदी लिलिया पद्धतीनं पेलणारे असे माननीय श्रीयुत विनोद वैद्य सर आहेत. ते आपल्याशी पुढचे 10-15 मिनिट संवाद साधणार आहेत. सर्वांना विनंती आहे की तुम्ही शांत चित्ताने ते ऐकावे, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांचे संभाषणानंतर लगेच तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आपण पुढच्या प्रमुख पाहुण्याकडे वळणार आहोत. धन्यवाद सर. द बॉल इज इन युअर कोर्ट नाउ. नमस्कार. सुरुवातीला 75वा अमृत महोत्सव व 76वा स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना इथे खूप खूप शुभेच्छा देतो. मी मुबीन शेटकरांचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली की आपल्या पुढे ही नवीन संकल्पना जी आहे ती मांडावीशी वाटली मला, आणि सरांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे. प्रथम मी तुम्हाला IVR कॉलिंग काय असतं याच्याबद्दल मी तुम्हाला थोडस डिस्क्रिप्शन सांगणार आहे. IVR इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स. व्हॉट इज IVR? IVR इज अ टेक्नॉलॉजी टू ऑटोमेट युअर इनबाउंड कॉल बाय अलाउंग युअर बिझनेस ऑर प्रोफेशन ऑर पर्सनल टू इंटरॅक्ट विथ अदर्स थ्रू प्री रेकॉर्डेड व्हॉइस कॉल. म्हणजेच काय की एकाच वेळेस पाहिजे तितक्या लोकांपर्यंत आपण आपला संदेश हा व्हॉइस कॉलच्या स्वरूपात पोहोचवू शकता. त्याची प्रचिती आपल्याला आधीच असेल. आपल्या या कार्यक्रमाचे काही सरांनी व्हॉइस कॉल पाठवले होते. तर याचा मेन जो उद्देश आहे, याचं मेन जे काम आहे ते म्हणजे आपण आपल्या आवाजात आपल्या मोबाईल नंबरवरून हे सर्व शक्य करू शकता. दुसरं गोष्ट म्हणजे मला तुम्हाला इथं सांगूशी वाटत की ही जी टेक्नॉलॉजी आहे IVR कॉलिंग, ही टेक्नॉलॉजी सुरुवातीला मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठे बिझनेस टायकून, मोठमोठ्या बिझनेस ओरिएंटेड कंपन्या ही IVR कॉलिंग सिस्टम वापरत होते, कारण ही खूप महाग होती. खूप पैसा खर्च करून ही IVR कॉलिंग सिस्टम आपल्या भारतात आली होती. मग आम्ही थोडं संशोधन लावून आपल्या सामान्य माणसापर्यंत, अगदी तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत ही संकल्पना कशी पोहोचवता येईल याच्यावरती आम्ही मागील 2 वर्षापासून काम करत होतो. शेवटी 2 महिन्यापूर्वी आम्ही याच्यामध्ये सक्सेस झालो. ही संकल्पना खूप अत्यंत सोपी पद्धत कशी करून देता येईल त्याच्याकडे आमचं पहिला फोकस होता, की सामान्य माणसांना या गोष्टी कशा वापरता येतील, याचा आपल्या जीवनामध्ये कसा वापर करता येईल, आणि त्याचा उपयोग अनेक क्षेत्रामध्ये कसा केला जाईल, त्या पद्धतीने हे IVR टेक्नॉलॉजीचं आम्ही अभ्यास करून याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहे. आणि याच्यामध्ये खूप तळागाळातले लोक असो किंवा एकदम आपण काय म्हणू की
एक बिझनेस करण्यासाठी उत्सुक असू, यातून आमचा एक उद्देश होता की आपल्याला त्यापासूनही काही अर्निंग होऊ शकते, लोकांना त्याच्यापासून काहीतरी उत्पन्नाचं साधन होऊ शकतो. ती पण एक पद्धत आम्ही याच्यात आणलेली आहे आणि त्याच्यामुळे हे उत्पन्नाचं पण साधन आहे आणि उपयोगाचं पण साधन आहे. तर आपण आता याचे काही उपयोग बघू. याच्यामध्ये आपण सुरुवातीला ऍज अ टीचर म्हणून बघू. टीचरमध्ये टीचर असताना आपण मुलांना काय देऊ शकतो, ही ह्या सॉफ्टवेअर मधून आपण मुलांपर्यंत काय काय पोहोचवू शकतो. तर आपले टेस्ट ट्युटोरियल्स असू, एक्झाम टाइम टेबल असू, आपले वेगवेगळे आयएमपी नोट्स असू किंवा लेसन नोट्स असू, ते कसे पोहोचवता येतील, काय पोहोचवता येतील ते मी तुम्हाला आपलं सेशन चालू झाल्यानंतर सर्व डिस्क्रिप्शन मध्ये सांगणार आहे. दुसरी गोष्ट, पालक मीटिंग असो, तुमच्या ग्रुपमध्ये काही पालकांना तुम्हाला वैयक्तिक कॉल करायचे असले, वैयक्तिक काही ग्रुपमधल्या पालकांपर्यंत तुम्हाला तो संदेश पोहोचवायचा असतो. इन जनरल काय होतं की आपण ज्यावेळेस एखाद्याला कॉल लावतो आणि त्या गोष्टीबद्दल माहिती सांगतो किंवा आपण त्याच्याशी बोलतो, तर ज्याला म्हणतो की आपण दुसऱ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये येत जातात, आपण दुसऱ्या काही गोष्टी बोलून जातो, हा वेळ वाया जातो. आपल्याला जे मोजकं सांगायचं असतं ते थोडस बाजूला राहून जातं. तर ह्या आय व्ही आर कॉलिंग द्वारे संभाषण तर बिलकुल होत नाही, फक्त समोरच्या व्यक्तीने कॉल उचलल्यानंतर त्याला तो आय व्ही आर कॉल हा ऐकू जातो, पूर्ण संदेश ऐकू शकतो. या पद्धतीने हे सॉफ्टवेअर तयार केले गेलेले आहे. त्यानंतर ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही याचा उपयोग कसा करू शकता, गॅदरिंगचे मेसेजेस असू, तुमच्या फीज कलेक्शनचे मेसेज असू. सपोज पहिली ते दहावी तुमची पहिलीच्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहे, 40 विद्यार्थ्यांच्या पालकांचे नंबर ग्रुपचा असतात, ते नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवले असते. एका क्लिकमध्ये तुम्ही तुमच्या आवाजामध्ये तो मेसेज रेकॉर्ड केला आणि तो एका क्लिकमध्ये अनेक लोकांना तो मेसेज पोहोचू शकतो. त्यानंतर वेगवेगळे तुमच्या शाळेमधले प्रोग्राम्स असो, इव्हेंट्स असो, सपोज आता 15 ऑगस्ट आजचा दिवस होता की आज तुमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांपर्यंत आपल्या ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम असतो त्याचा वेळ, तुमच्या शाळेमध्ये जे जे काही ऍक्टिव्हिटीज घडणार आहे त्याच्याबद्दल ही माहिती प्रत्येकाला कॉल, आजच्या जगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकाला पालकांना कॉल लावून या सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही. तर ह्या आय व्ही आर कॉलिंगमुळे ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात की तुम्ही 2 व्यक्तीपासून तर 10,000 व्यक्तींपर्यंत एकाच वेळेस तुमच्या आवाजामध्ये एक प्री रेकॉर्डेड व्हॉइस कॉल रेकॉर्ड करून तुम्ही तो व्हॉइस कॉल त्यांच्यापर्यंत पाठवू शकता. दुसरी गोष्ट, याचा तुम्ही पर्सनल उपयोग कसा करू शकता. पर्सनली याचा खूप छान उपयोग करू शकतो, लग्न समारंभ असो, बर्थडे असो, किंवा एखादी दुखद घटना घडलेली असो, प्रत्येकाला कॉल लावणं शक्य होत नाही. लग्न समारंभामध्ये तुम्हाला 1,000 कॉल लावायचे असतील ना, तेव्हा एकातून मित्र असू, 1,000 कॉल लावणं शक्य होत नाही. प्रत्येकाला तितका वेळ देणं शक्य होत नाही आणि तितका वेळ देणं तर नाही शक्य, पण अवांतर गोष्टींच्या जी चर्चा होती त्यानंतर तुमचा वेळ तर जातो, पण जो मेन ज्या गोष्टी राहतात त्या बाजूला राहतात. तर हे जे लग्न समारंभ असू किंवा तुमच्या घरी सेलिब्रेशन असू किंवा कोणत्याही प्रकारचं सत्यनारायण पूजा असो, तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे, तुम्ही सरळ आय व्ही आर कॉलिंग थ्रू, तुमच्याकडे नंबर तुमचे सेव असतात, रिलेटिव्हचे आहे, मित्रांचे असतात, ते सिलेक्ट करायचे, 1 मिनिटामध्ये तुम्ही हे पाठवू शकता. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, ह्या सॉफ्टवेअरचं खूप महत्वाचा पॉईंट हा आहे की याला तुम्हाला कॉम्प्युटर असेलच असं काही नाही, हा मोबाईलवरून ऑपरेट करणारा सुद्धा आहे. तुम्ही प्रवासात असो, प्रवासात तुम्हाला वाटलं की मला हे 1-25 कॉल पाठवणं गरजेचं आहे, तुमचे नंबर सेव्ह असतो तुमच्या मोबाईलमध्ये, ते नंबर सिलेक्ट करायचे, आय व्ही आर कॉलिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकायचे, तुमचा व्हॉइस कॉल रेकॉर्ड करायचा आणि पाठवून द्यायचा. 25 लोकांना ऍट ए टाइम त्याच वेळेस ते कॉल जातात. दुसरी गोष्ट, सपोज एखादा व्यक्ती त्याच वेळेस बिझी असला, त्याचा फोन चालू असला, तर त्याला तो मिस कॉल पडतो. मग तो मिस कॉल पडल्यानंतर आणि आपला आय व्ही आर कॉल ज्यावेळेस त्यांना जातो, ह्या दरम्यान त्या व्यक्तीने त्यांचा चालू असलेला फोन कट केल्यानंतर आपला परत आय व्ही आर कॉल ऑटोमॅटिकली परत त्यांना 3 मिनिटानंतर त्यांना जातो. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ओके, तुम्ही एकदा जर एका व्यक्तीला तो कॉल जर सेंड केला तर तो त्याला उचलावाच लागतो किंवा त्याच्यापर्यंत तो पोहोचतोच.
ओके. त्यानंतर आपण याला एक बिझनेस ओरिएंटेशन कसं देऊ शकतो की सपोज लग्न समारंभ असो, लग्न समारंभामध्ये ज्यावेळेस तुम्ही हे कॉल्स करतात तर बाकीचे व्यक्ती त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात की बाबा तुम्ही हे कॉल कसे केले. ओके, मग त्या अनुषंगाने तुम्ही पर कॉल म्हणा किंवा एक पॅकेज म्हणा, त्यांना एक पॅकेज देऊ शकता त्यांच्याच नंबरवर. सपोज तुमचा एक मित्र आहे आणि त्याच्या मुलीचं लग्न आहे आणि त्याला 1000 कॉल करायचे, त्याच्याकडे 1000 नंबर आहे त्याच्या मोबाईल मध्ये, तो नंबर तुम्हाला सेंड करू शकतो. तुम्ही तुमचे नंबर ते सेव्ह करायचे, त्याच्याच आवाजामध्ये त्याच्या मुलीच्या लग्नाचा संदेश रेकॉर्ड करायचा, मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचे. मी परत परत तेच सांगतो की ह्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरची गरज पडत नाही. हे सॉफ्टवेअर आम्ही असंही डेव्हलप केलं की जे तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ऑपरेट करू शकता कुठेही. दुसरी गोष्ट, मग त्यावेळेस मी जे सांगत होतो मित्राच्या मुलीचं लग्न आहे आणि त्याच्याकडून तुम्ही नंबर घेतले, त्याच्या आवाजामध्ये कॉल रेकॉर्ड केला, तुमच्या मोबाईलवरून ज्यावेळेस तुम्ही त्याच्या तुमच्या मित्राच्या 1000 नंबरवरती तुम्ही ज्यावेळेस हा त्याच्या आवाजातला कॉल पाठवता, मग तुम्ही हा प्रश्न येईल की मग तुमच्या मोबाईलवरून जर तुम्ही कॉल पाठवतात तर मग त्याच्या मोबाईलवरून कसे कॉल झाला त्याच्या नातेवाईकांना. तर यासाठी तुम्हाला त्याचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये. 5 मिनिटाचं काम आहे, त्याच्या मोबाईलवरचा OTP तुम्ही घ्यायचा, तो OTP तिथे आला की त्याचा नंबर रजिस्टर होतो आणि त्यांनी त्याच्या आवाजात रेकॉर्ड केलेली कॉल त्याच्या त्याच्या नातेवाईकांना त्याच्या नंबरवरून सेंड होतात. ते पण 1 मिनिटामध्ये 2 व्यक्तीपासून तर 10,000 व्यक्तींपर्यंत. ओके, त्यानंतर हे झालं मित्रांबद्दल. मग ज्यावेळेस त्या मित्राचे कॉल 1000 लोकांना जातात त्यावेळेस समोर आता कसं झालेलं ही टेक्नॉलॉजी आपल्याकडं थोडीशी 5-10 वर्षापूर्वी अशी आली होती की इलेक्शनच्या वेळेस बघा आमदारकीचं इलेक्शन असतो, खासदारकीचं इलेक्शन असतो, त्यावेळेस आपल्याला हे कॉल येत होते. मग त्यावेळेस का कॉल हे येत होते त्यावेळेस, कारण हे खूप कॉस्टली होत. मित्र त्यांचं सांगतो हे खूप कॉस्टली होतं, सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर होत. ओके, आणि याचा आजही उपयोग इतका छान प्रकारे आज मार्केटमध्ये असा होऊ शकतो की आपण बघा व्हॉट्सअपवरती जे मेसेज तुम्ही म्हणलं की व्हॉट्सअपवर तर फुकट आहे मेसेज वाचतोच लोक, पण कितपत मेसेज वाचतो आपण आज आजकालच्या दुनियामध्ये. आजकाल आपण व्हॉट्सअपवरती किती मेसेज सगळे वाचतो मला नाही वाचणार. ओके, आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे समोरच्या माणसाच्या मोबाईलवरती कॉल जातो त्यावेळेस तो माणूस कॉल उचलतो आणि तो तुमच्या नंबरवरून जातो त्यामुळे तो रिजेक्ट होत नाही तो कॉल. त्या माणसापर्यंत उचलला जातो, तुमचा संदेश तिथं पोहोचवला जातो, माणूस बिझी असेल तर 3 मिनिटांनंतर तो कॉल परत जातो त्याला किंवा त्याला मिस कॉल पडतो त्यानंतर आणि तो तुम्हाला व्यवस्थित फोन करू शकतो. आता मी आलो होतो ते बिझनेस ओरिएंटेशन, याचा आपण बिझनेस ओरिएंटेशन हा उपयोग करू शकतो की दुसऱ्या लोकांना दुसरे तुमचे मित्र असणार किंवा असू जे तुम्हाला इंटरॅक्ट करतील की आम्हाला या सॉफ्टवेअर बद्दल माहिती द्या किंवा ह्या सॉफ्टवेअरची आम्ही कसा उपयोग करू शकतो, आमचे इथे कार्यक्रम असतात किंवा मी असं काही करू शकतो की माझे खूप नातेवाईक आहे आणि त्यांच्याकडूनही मला त्यांना ह्या सॉफ्टवेअरची गरज पडेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मग त्या ठिकाणी तुम्ही पर कॉल म्हणा. ओके, पहिली गोष्ट कॉल, दुसरी गोष्ट त्याचा नंबर रजिस्टर करायचे वगैरे ह्या टाईपमध्ये तुम्ही अर्न करू शकता. ओके, म्हणजेच काय की दुसरे गरजू व्यक्तीपर्यंत व्यक्तींपर्यंत तुम्ही ही संकल्पना जर पोहोचवली तर त्यांना एक उत्पन्नाचं साधन मिळू शकतं. या सर्व गोष्टी आपण पुढील सेशनमध्ये डिस्कस करणारच आहोत. तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण या नवीन नवीन टेक्नॉलॉजीची वापर आपण सामान्य माणसांपर्यंत आणतच असतो त्याचा लाभ घ्या. काय होतं तुम्हाला सांगतो की जनरली ज्यावेळेस ही टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत येईल त्यावेळेस तुम्ही म्हणणार की अरे हा सरांनी मला त्याच वेळेस सांगितलं पण आपण त्याचा उपयोग नाही करून बरोबर. मग तुमचा जेव्हा उत्सुकता वाढणार ओके त्यावेळेस याचे तुम्हाला खूप पैसे मार्केटमध्ये द्यावा लागतील. ओके, आणि आज मुबीन सरांच्या आणि इन IPRDच्या माध्यमातून ही संकल्पना आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. तरी आपण सर्वांनी याचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली जास्तीत जास्त सामान्य लोकांपर्यंत ही टेक्नॉलॉजी कशी पोहोचवता येईल याच्याबद्दल आपण प्रयत्न करूया.
धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी ठरवल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपण सर्व मुद्दे अत्यल्प अशा वेळामध्ये पूर्ण केलेले आहेत जवळजवळ. खरोखरच खूपच सुंदर असं विवेचनात्मक विस्तृतीकरण आपण आपल्या या सॉफ्टवेअरचं केलेलं आहे. तरी मी उपस्थितांना विनंती करतो की तुमचे काही प्रश्न असतील तर त्याने हँड रेज करावा. आणि आयव्हीआर कॉलिंग बद्दल सुरुवातीला तुम्ही प्रश्न विचारला, त्यानंतर आपण एक सुंदर असं प्रेझेंटेशन पाहणारच आहोत खराडकर सरांचं. तरी मी शिक्षकांकडून एक प्रश्न मीच विचारतो की आपण एक्सप्लेन तर केलेलंच आहे, परंतु जवळजवळ येते शिक्षक आणि विद्यार्थी आहेत आपल्या मेळाव्यामध्ये, शिक्षक आणि विद्यार्थी जास्त असतात, तर ऍज अ टीचर किंवा ऍज अन ऍडमिनिस्ट्रेटर त्यांना काय फायदे असतात ते अजून एकदा थोडे थोडक्यात तुम्ही एक दोन मिनिटांमध्ये सांगा. हो, आता बघा की तुमच्या सपोज आपण वर्ग घ्यायचं जर बघितलं तर तुमच्या शाळेमध्ये 10 वर्ग आहे पहिली पासून ते 10वी पर्यंत, आणि या 10 वर्गांमध्ये एक एक क्लास टीचरला आपण ती जबाबदारी दिली असते. आणि सपोज जर त्या वर्गाचा त्या वर्गाचे जो ग्रुप असतो तो त्या क्लास टीचरकडे असतो, ते नंबर त्यांच्याकडे असतात, तुम्हाला फक्त ते नंबर सेट तयार करायचा आहे आणि त्या आपल्या क्लास टीचरच्या आवाजामध्ये तो संदेश रेकॉर्ड करायचा आहे, आणि ज्यावेळेस ते क्लास टीचर सांगतील त्यावेळेस आपण आपल्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून ते सेंड करायचं आहे. म्हणजे काय होतं की आपण ज्यावेळेस आज सांगतो की टीचरला की चला हा कार्यक्रम आहे आणि तुम्ही पालकांना कॉल करा, हे खूप ठीक होत की एका वर्गामध्ये 40-50 मुलं असतात आणि त्यांच्या पालकांपर्यंत प्रत्येक गोष्ट वैयक्तिक पोहोचवणं खूप अवघड जातं, टीचर्सलाही खूप बर्डन होतो त्या गोष्टीचा. किंवा तुमच्या शाळेचे वेगवेगळे उपक्रम असो, दर आठवड्याला असतात, महिन्याला असतात, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले की तुमचं कामही सोपं होतं आणि तुमचं थोडस बर्डन पण कमी होत. शिक्षक येस, बघा आपण शिक्षकांसाठी सुद्धा हा सॉफ्टवेअर कशा पद्धतीने उपयुक्त केलेला आहे. तुमची फी असेल, एक्झाम फी असेल, ऍडमिशन फी असेल, किंवा एखादा कार्यक्रम असेल, इव्हेंट असेल, पालकांना बोलवायचं आहे, विद्यार्थ्यांना बोलवायचं आहे, एकाच वेळेस सगळ्या वर्गाला तुम्ही पहिली ते 10वी 12वी 15वी जे काही असेल त्याला तुम्ही देऊ शकता. तो मेसेज एका मिनिटामध्ये सर्वांना जातो, तुम्हाला जास्त काही करायचं नाही. तुमच्या नंबरवरून तुमचा नंबर तिथं दिसणार, पण तुमच्या मोबाईलवरून तो कॉल जाणार नाही. तुमच्या लॅपटॉपमधून किंवा तुमच्या त्या सॉफ्टवेअरमधून तुमच्या नंबर तिथं तो दिसणार आहे आणि त्यांना तुमचाच कॉल आहे असं वाटणार आहे. ते प्री रेकॉर्डेड असणार आहे, त्याची ऑडिओ एडिटिंग मी तुम्हाला शिकवणारच आहे, सर्व गोष्टी आपल्या होणारच आहेत. तर तुम्ही याचा नक्कीच लाभ घ्यावा. टीचर असाल, व्यवस्थापक असाल, तुम्ही क्लास टीचर असाल तर मात्र तर मी नक्कीच हे तुम्ही शिकून घ्यावं अशी मी तुम्हाला सर्वांनाच विनंती करतोय या ठिकाणी. तरी आपल्याला एक 2-3 प्रश्न आहेत यामध्ये सर. तुम्ही तुमचा माईक चालू करू शकता. अस्मिता मॅडम आहेत आपले खूपच ऍक्टिव्ह आणि हे स्वतः प्रशिक्षण म्हणजे आता माझ्याकडे ते प्रशिक्षणार्थी म्हणून आहेत सध्या, पण ते प्रशिक्षक आहेत. प्रशिक्षक ते अहमदनगरचे असंच एक प्लॅटफॉर्म आहे आमच्यासारखाच, तिथं ते प्रशिक्षण देतात. आणि अस्मिता मॅडम उमाकांत कदम सर म्हणून आहेत, ते रेग्युलर असतात आमच्या इथं, आणि शेख सर म्हणून आहेत. तर हे 3 प्रश्न आपण घेऊयात. सुरुवातीला अस्मिता गवंडी मॅडमला विनंती करतो की आपण आपला प्रश्न विचारावा. नमस्कार सर. नमस्कार वैद्य सर. माझा प्रश्न असा आहे की आता छान इन्फॉर्मेशन मिळाली, पण मला समजा आता हा रजिस्टर केलेला कॉल पाठवायचा आहे आणि माझ्या मोबाईल मधले सगळे नंबर आहेत त्यांना हा कॉल जाणार का, असं माझ्या मनात एक प्रश्न आला. आणि मला तर फक्त माझ्या शाळेच्या ग्रुप पुरताच मर्यादित ठेवायचंय, पण मोबाईल मध्ये नातलगांचे वगैरे मैत्रिणींचे नंबर आहेत, मग ह्या सगळ्यांना तो जो कॉल गेला तर तो मला तो मेसेज ह्या सगळ्यांना पाठवायचा नाहीये, तर एका विशिष्ट ग्रुपला पाठवण्यासाठी अशी काही सोय असते का? हो, एका मी काय सुरुवातीला सांगितलं की 2 व्यक्तींपासून 10,000 व्यक्तींपर्यंत तुम्ही सिलेक्ट केलेले, तुम्ही सिलेक्ट केले हे 10 विद्यार्थी, या 10 विद्यार्थ्यांना तो कॉल झाला तुम्ही सिलेक्ट केलेल्या. ओके, हा ते जरा ऐकताना लक्षात चुकलं मग असेल माझं. हा, तुम्हाला जितक्या व्यक्तींना पाठवायचं तितक्या व्यक्तींना.
पुढचा प्रश्न घेण्या अगोदर मी तुम्हाला दाखवलेलं होतं मॅडम की आता पहा, जर मी एक इंटरफेस अजून एकदा ओपन करतो, लेट मी शेअर माय स्क्रीन. यामध्ये पहा, सर्वांनीच बघून घ्या, कारण एक शंका अनेकांना असू शकते सेम. तर माझी स्क्रीन दिसत असेलच तुम्हाला. ओके, हे पहा, यामध्ये तुम्हाला हित तुम्हीचे नंबर जे ज्यांना पाठवायचे ते नंबर टाईप करू शकता, मॅन्युअली टाईप करू शकता, किंवा एक्सेल शीट यामध्ये टाकू शकता. बघा, मी बारावी सी स्टाफला सुद्धा पाठवलेलं आहे. ही एक्सेल शीट आहे, ही एक्सेल शीट इथं अटॅच कशी करायची ते आपण शिकणारच आहोत. ओके, म्हणजे ते तुम्ही नंबर इथं टाईप करा किंवा एक्सेलमध्ये डायरेक्ट टाईप करून ते एक्सेल शीट इथं जोडा. तर ज्यांना पाठवायचे ते नंबर तुम्ही ते टाकू शकता. ज्या नंबरवरून पाठवायचे ते नंबर इथं रजिस्टर करायचे आहेत तुम्हाला. ते कसे करायचे ते मी सांगणारच आहे तुम्हाला. त्या आता हा माझा नंबर आहे बघा, हा या नंबरवरून मी तुम्हाला कॉल पाठवलेले होते. त्याचं समरी वगैरे मी तुम्हाला दाखवली असते, परंतु आता जास्त आपण या खोलात जाणार नाहीये सध्या वेळ. आपल्याला अजून दोन प्रमुख पाहुणे आहेत आपल्याकडं, त्यामुळं संपर्कातील सर्वांना याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्वांना जाणार आहे. ओके, या पद्धतीनं यामध्ये उमाकांत सर तुम्ही काय प्रश्न विचारणार होता? सर उमाकांत कदम सर, हा तुमचा आवाज येत नाही सर, तुम्ही बोलता पण आवाज येत नाही. सर आता येतोय का आवाज? हा येतोय. समजा आता सर मी सांगितलं की जर मेसेज पाठवला आणि जर त्यावेळेस जर तो कॉल एंगेज असेल किंवा रिसीव्ह केला नाही तर मिस कॉल त्या समोर व्यक्तीला पडतो, आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीने जर त्याच नंबरला परत कॉल बॅक केला तर त्याला व्हॉइस रेकॉर्ड परत आपला ऐकू जातो. बरोबर ना सर? नाही, ज्यावेळेस तुम्ही त्यांना आयव्हीआर कॉल पाठवता आणि त्यांचा मोबाईल ज्या वेळेस बिझी असतो त्यावेळेस तुमचा मिस कॉल त्यांना पडला. ओके, आता जर त्यांनी आता ते काय करणार, तुम्हाला एक तर कॉल बॅक करतील किंवा नाही करणार. नाही केला तर 3 मिनिटांनी परत त्यांना तुमचा कॉल लागणार ऑटोमॅटिकली. रिशेड्यूल कॉल असतो तो किंवा काय होणार की तो माणूस तुम्हाला परत कॉल बॅक करणार आणि तुम्ही संभाषण करू शकणार. कॉल बॅक केल्यानंतर रेकॉर्डेड कॉल त्याला ऐकून नाही झाला, मग तुम्ही दोघं डायरेक्टली बोलू शकता. पण जर त्यात याच्यामध्ये जर त्यांनी तुम्हाला फोन नाही केला रिटर्न, त्यांना वाटलं ठीक आहे यांचा मिस कॉल पडले आपण करू एक 10 मिनिटांनी, तर परत 3 मिनिटांनी ऑटोमॅटिक त्यांना परत तो कॉल दे आणि मग ते कॉल उचलल्यानंतर त्यांना तो प्री रेकॉर्डेड मेसेज ऐकून दे. सर आणखी एक प्रश्न होता की आता बरेचसे अशा प्रकारचे कॉल येतात, पण आता जर आपण त्या नंबरला कॉल बॅक करायचा प्रयत्न केला तर त्या नंबरला कॉल लागत नाही, मग ते नंबर तो का लागत नाही कारण कंपनीने काय केलं असतं की तो नंबर ब्लॉक केलेला असतो. बर, कंपनी जे ऍड करतात तुम्हाला जे वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हर्टाइज येतात बँकिंगचे येतात काहींचे क्रेडिट कार्ड घ्या हे घ्या ते घ्या, व्हॉइस रेकॉर्डेड कॉल जे असतात ते जे नंबर असतात कंपन्यांचे ते नंबर ब्लॉक केलेले असतात आणि तुम्ही तुमचा नंबर ब्लॉक करायची गरज नाही कारण तुम्हाला तुमचा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा. अच्छा अच्छा अच्छा, ओके थँक्यू सर. आणि या गोष्टी मी अजून एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला 1000 लोकांना कॉल पाठवले तुम्ही आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्यांच्यातली जर मला 25 कॉल रिटर्न येऊ शकतात कारण ते लोक बिझी असतील किंवा त्यांना मिस कॉल पाडल्यानंतर ते कॉल रिटर्न करतील, अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तुमचा मोबाईल 10 मिनिटांसाठी बंद करून ठेवायचा. म्हणजे काय होईल की तो माणूस तुम्हाला रिटर्न कॉल करणार नाही आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली 3 मिनिटांनंतर त्यांना तुमचा कॉल जाणार आहे, मग तुम्ही 10 मिनिटांनंतर तुमचा मोबाईल परत रिटर्न करू शकता. ओके ओके थँक्यू सर, थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण शंका निरसन सुद्धा आमच्या प्रशिक्षणार्थींचं ते केलेलं आहे, त्यांच्या संख्येचं समाधान झालेलं आहे असं आपण समजूया. तरी कुणाचा एखादा प्रश्न असेल तर ते हँडरेज करू शकतात. शेवटचा 1 मिनिट आपण दिलेला आहे तुम्हाला संधी इथं प्रश्न विचारण्यासाठी. शेख सर तुम्ही बोलणार आहात का काही? शेख सर तुम्ही हँडरेज केलेला आहे. रहमोद्दीन शेख सर,
ठीक आहे सर, सध्या ठीक आहे, नाही ते नंतर बोलतीलच आपल्याशी. तरी आपण सरांचा इथं निरोप घेऊयात. सर आता शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतीलच, सरांचा आभार प्रदर्शन सुद्धा तुमच्यापैकीच कुणाला तरी करायचं आहे, त्यामुळं मी सरांना विनंती करतो किंवा सरांना सगळ्यात अगोदर मी आभार त्यांचं किती मानावे तेवढे कमी आहे, कारण ही संकल्पना माझ्या 6 ऍप्लिकेशन मध्ये एक ऍप्लिकेशन मी ऍड करू शकलो ते खास विनोद वैद्य सरांमुळं, कारण ते या संकल्पनेचे जनक आहेत आणि शिक्षकांसाठी कसं त्याला वापरता येईल त्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, शिकवल्या, समजावल्या आणि ते मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळं सरांचे सर्वप्रथम त्याबद्दल संकल्पनेबद्दल आभार. त्यानंतर त्यांनी आमच्या प्रशिक्षणार्थींशी सुद्धा आज संवाद साधला त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांच्या शंकेचं त्यांनी योग्य असं समाधानपूर्वक निरसन केलं त्यासाठीही त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. असाच आपला स्नेहबंध वृद्धिंगत व्हावा अशी मी साई चरणीत सदिच्छा प्रार्थना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सरांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाच्या आपल्या संस्थेच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण परत यालच या ट्रेनिंग कोर्समध्ये सुद्धा आपण या संख्या निरसनासाठी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर आपला निरोप घेतो, धन्यवाद. आपण व्हिडिओ आपण राहावा, कारण आता कराडकर सरांचं प्रेझेंटेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला मार्गदर्शन होणार आहे आणि मीही खूप एक्साइटेड आहे, कारण मला सुद्धा म्हणजे आता सध्या मी हा नवीन लॅपटॉप घेतलाय तसा, परंतु मी तुम्हाला आमच्या प्रशिक्षणार्थींना सुद्धा याच्या अगोदर मी सांगितलेलं होतं की 12 वर्षात मी जवळजवळ 8 लॅपटॉप बदलले आणि कॉन्फिग्युरेशन सुद्धा कमी जास्त मला काही ते आवडलं नाही, परंतु हे फर्स्ट टाइम मी फर्स्ट लॅपटॉप घेतला. आणि प्रोजेक्टर सिस्टीम म्हणजे आता ऑफलाईन बरं आम्ही हा व्हिडिओ बनवला, व्हिडिओ मला विद्यार्थ्यांना वर्गात दाखवायचा आहे, आमच्या शाळेत हे नाही, आमच्या शाळेत ते नाही, म्हणजे साधनाच्या किंवा उपलब्ध साधन सामुग्रीमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो याचा याचे दृष्टांत जे आहेत ते सर आपल्याला देणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी टॅबलेटची सुविधा असेल तुम्हाला द्यायची असतील तुमच्याकडून, तेही अत्यल्प आणि खूपच अशा दर्जेदार पद्धतीनं तुम्ही यामध्ये विद्यार्थ्यांना देऊ शकता. तर याही बरोबर तुम्हाला काही प्रेरक असं जे आहे ते तुमच्याशी संवाद साधणार आहेत. मी आपल्या परमनमो कम्प्युटरचे फाउंडर चेअरमन माननीय श्रीयुत उदयजी खराडकर सर यांना मी विनंती करतो की आपण आपला व्हिडिओ चालू करावा आणि आपण संवाद साधून आपल्याला स्क्रीन शेअर करायच्या वेळेस मला सांगावं, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करण्याची परमिशन देतो. सर व्हिडिओ चालू केलाय आपण. सर नमस्कार. नमस्कार. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वैद्य सरांना आज पहिल्यांदा ऐकलं आणि खरंच परिसरामध्ये असलेले हिरे किंवा परिसच म्हणू आपण ते तुमच्याकडे आहेत आणि ते शोधणं आणि त्या शोधण्याच्या नजरेचा वापर करण्याची जी तुमची वृत्ती आहे ती अतिशय प्रभावी आहे. बोलण्याची लकब, बोलण्याची शैली, आणि आमच्यासारखे लोक सॉफ्टवेअरमध्ये एवढं काम नाही करत, हार्डवेअरमध्ये करतात, पण सॉफ्टवेअरमध्ये हे अमेझिंग गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या माध्यमातून पीपीटी असतील किंवा लाईक प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर असतील, व्हिडिओ एडिटिंग असेल, या सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळतात. तुमच्या या व्यासपीठाचा जे काही आज पहिला वर्धापन दिन आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जास्त वेळ न घेता मी आपली परमिशन देईन, तुम्ही होस्ट आहात, स्क्रीन शेअर मला परमिशन द्यावी. मी माझं स्पॉटलाईट रिमूव्ह करतो. आपण व्हिडिओ चालू करणार नाही का सर? म्हणजे नाही सर. ओके, स्क्रीन शेअर करता डायरेक्ट. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करण्याची परमिशन दिलेली आहे, तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता सर. सर सर्वात प्रथम धन्यवाद. यामध्ये मी तुम्हाला 7-1 स्लाइडच्या माध्यमातून काही गोष्टी देणार आहे. जवळजवळ परभणी, ठाणे, बारामती, म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शाळा असतील, मग त्या खासगी असतील किंवा संगमनेरच्या जवळजवळ 100% नगरपालिका शाळा आणि काही खासगी शाळा, या ठिकाणी आम्ही बऱ्याच काही या टेक्नॉलॉजी दिलेल्या आहेत.
याचा वापर हे लोक प्रभावीपणे करतायत. आणि यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की इथून पुढे जे कुठली साधन सामुग्री की जी डिजिटल असेल ती ऑनलाईन आणि ऑफलाईन या हायब्रिड पद्धतीने वापरता येण्याची सुविधा असेल तर आणि तरच तिचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच 100% उपयोग होऊ शकतो. तर यामध्ये वेगवेगळ्या ज्या कॉन्सेप्ट आहेत या गोष्टी सांगताना मला असं लक्षात आलं की ज्या जिल्हा परिषद शाळा असेल किंवा खासगी शाळा असतील यांच्याकडे फंडिंग बऱ्यापैकी कमी असतं आणि असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून कशा पद्धतीने त्यांना पुढे विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी वापरता येतील याची सुविधा काय असू शकते याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात पीपीटीच्या माध्यमातून माहिती देणार आहे. त्यामध्ये यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. प्रोजेक्टरचा वापर म्हणजे जनरली आपल्या स्कूल कॉलेजेसमध्ये प्रोजेक्टर आहेत असतात तर यासाठी सीपीयू गरजेचा असतो. ओके सीपीयू किंवा लॅपटॉप. परंतु बऱ्याच वेळा असं निदर्शनाला आलं की सीपीयू खराब झालेला आहे किंवा लॅपटॉप आता तिथे प्रेझेंट नाहीये. 9वीच्या 10वीच्या किंवा पुढच्या मुलांना काही तयार केलेल्या पीपीटीज दाखवायच्या आहेत किंवा काही त्यांचं इंटरनेटवरची माहिती त्यांना द्यायची आहे अशा वेळे प्रॉब्लेम होतो. कारण आता जे कोविडचा जो 2 वर्षाचा कालखंड होऊन गेला तर या कालखंडामध्ये असं निदर्शनाला आलं की शिक्षकांनी चांगल्यापैकी काही डिजिटल एज्युकेशन एड्स निर्माण केलेले आहेत परंतु हे मोबाईल म्हणजे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या द्वारे चालणारे आहे. मग हे ऍप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोअर वरती भरपूर शिक्षकांनी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ठेवलेलं आहे. विंडोज मध्ये तेवढ्या सुविधा दिलेल्या नाहीयेत किंवा नाहीच आहे असं म्हटलं तरी चालू शकतं. तर मग अँड्रॉइड जे आहे तुमचे जे मोबाईल आहे त्यालाच मिररिंग करण्याची जी फॅसिलिटी आहे ही बऱ्याच शिक्षकांनी आणि स्कूलनी डिमांड केली. पण त्याचा एक ड्रॉबॅक असा होता की मिररिंग करणारा जे डिव्हाइस आहे की ज्याची किंमत 500 ते 800 हजार रुपये पर्यंत आहे त्याला कुठल्याही प्रकारची वॉरंटी गॅरंटी नसते किंवा नाहीच आहे. मग त्याच्यावरती आम्ही त्या अँड्रॉइड बॉक्स म्हणजे एक हे उपकरण ऑलरेडी आहे पण त्याच्यामधल्या ज्या काही ट्रान्झिस्टर रेजिस्टर आहेत त्याच्यावरती थोडस काम करून त्याला थोडस स्ट्रॉंग बनवलं आणि हे मार्केटमध्ये मिळणाऱ्या बिगर वॉरंटी गॅरंटीच्या उपकरणापेक्षा हे अँड्रॉइड बॉक्स हा आम्ही 6 महिने ते 1 वर्ष वॉरंटी गॅरंटीनी प्रोव्हाइड केला. त्याच्यामुळे या बॉक्सच्या साह्याने टीचर्स यामध्ये जी इनबिल्ट मेमरी आहे म्हणजे उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रँडम ऍक्सेस मेमरी की ज्याला आपण रॅम म्हणतो ती 4 GB पर्यंत त्यावरती असते. 32 GB पर्यंत स्टोरेज आहे. 4 USB पोर्ट्स दिलेले आहेत त्याच्याद्वारे तुम्ही पेन ड्राईव्ह किंवा या गोष्टी त्याला जोडू शकता. प्ले स्टोअर वरचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही डायरेक्टली बॉक्स वरती डाउनलोड करू शकता. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये सुद्धा तुम्हाला मिररिंग करता येतो म्हणजे तुमचा मोबाईल आणि प्रोजेक्टर यांचं माध्यम म्हणून तुमचा मोबाईल सुद्धा काम करू शकतो. पण तसं बघायला गेलं तर मोबाईलची गरज पडत नाहीये. मोबाईलची गरज अजिबात तिथे पडणार नाही. मग हा बॉक्स कुठे जोडायचा आहे तर हा बॉक्स तुम्ही तुमच्या डायरेक्ट प्रोजेक्टरला जोडू शकता. ओके आणि वायरलेस कीबोर्डच्या माध्यमातून तुम्ही साधारणतः 10 फुटापर्यंत परिघामध्ये तुमचा माऊस आणि कीबोर्डच्या साह्याने मुलांना प्रेझेंटेशन या त्या गोष्टी देऊ शकतात. उदाहरणार्थ आपण टीचर आज सगळ्यांना माहितीये की मध्ये 1-2 वर्षापूर्वी व्ही स्कूल नावाची कन्सेप्ट आहे की जे प्ले स्टोअर वरती हे मोफत सॉफ्टवेअर आहे. हे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचं इयत्ता विषय हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही जे काही शिक्षकांनी त्याच्यामध्ये तंत्रज्ञ शिक्षकांनी ज्या काही युट्यूब किंवा हिस्ट्री काही टाकलेल्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतात. अशा पद्धतीच्या अनेक ऍप्स आहेत भरपूर आहेत त्यांची नावं घेणं सुद्धा आता आपल्याला वेळ मिळणार नाही. तर थोडक्यात मग बघा तुमचा जो साधा प्रोजेक्टर आहे हा बोलका झाला. ओके म्हणजे जे टॅमचे असतील 12 चे असतील 9 चे असतील 7 चे असतील अगदी फर्स्ट स्टँडर्डचे का असतील तर याच्यामध्ये जे पोएम्स आहेत राईम्स आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला या तुमच्या साध्या प्रोजेक्टरच्या द्वारे तुम्ही अँड्रॉइड करून मुलांना शिकवू शकता. म्हणजे तुमचं टीचिंग एड्स तयार करण्याचं जे काम आहे जर आणि शिक्षकांचा इथून पुढे जो टाचन नोट नावाचा जो प्रकार होता किंवा लेसन प्लॅन म्हणायचो आपण तो कर ते जे करण्याची जी पद्धत आहे ती आता काळानुरूप आपल्याला बदलावी लागणार आहे. टीचर्सने आदल्या दिवशी मला उद्या काय शिकवायचंय त्याचे काही लिंक तयार करून किंवा
ते स्वतःकडे स्ट्रोट करून दुसऱ्या त्या दिवशी त्याचा अभ्यास करून थोडक्यामध्ये दुसऱ्या दिवशी मुलांना ते डायरेक्ट लेक्चर डिलिव्हर्ड करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला या माध्यमाचा म्हणजे अँड्रॉइड बॉक्सचा उपयोग होऊ शकतो. प्रोजेक्टरचं पण तुम्हाला माहिती आहे, आज आपल्याकडे जे प्रोजेक्टर्स अवेलेबल आहे तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 37,000 ते 38,000 रुपयेपर्यंत सोनी एप्सन व्ह्यू सोनिक अशा पद्धतीच्या प्रोजेक्टर जे आहे, साधारणतः 3300 ते 3600 लुमियन्स म्हणजे ब्राईटनेस याच्या अवेलेबल होतात. तर एवढ्या किमती आपल्या शाळांना परवडणार नाही. तर यासाठी आम्ही यामध्ये सेकंड प्रोजेक्टर की ज्यांची रेंज जी आहे ती साधारणतः 17,000 ते 18,500 रुपयेपर्यंत आपण ते अवेलेबल केलेले आहे. तर या पद्धतीने हा पहिला इश्यू तुमच्या लक्षात आला की प्रोजेक्टर सोबत अँड्रॉइड बॉक्स जोडल्यानंतर तुमचा प्रोजेक्टर हा अँड्रॉइड होतो. नेक्स्ट जे तुमच्या टीव्ही हे जे पीपीटीवर तुम्हाला दिसतंय की टीव्हीचं जे तंत्रज्ञान आहे, बऱ्याच शाळांना जिल्हा परिषद असतील किंवा लोकवर्गनीतीनं असतील किंवा शिक्षक लोकांनी स्वतःचे काही फंडिंग करून टेलिव्हिजन परचेस केलेले आहे, ती अगदी साधी आहे, त्याच्यामध्ये अँड्रॉइड पण नाही आहे. ओके, मग या टीव्हींना तुम्हाला हा बॉक्स जोडून जसं प्रोजेक्टरला तुम्ही अँड्रॉइड बनवलं तसं तुमचा टीव्ही हा अँड्रॉइड बरोबर बनवता येतो. हा झाला पहिला भाग. यामध्ये परत आम्ही जी जर्मन टेक्नॉलॉजी आहे की ज्याला हायब्रिड टेक्नॉलॉजी म्हटलं गेलेलं आहे, आयरिस नावाचं उपकरण आम्ही टीव्हीसाठी आणलेलं आहे. हे ज्यावेळी तुम्ही टीव्हीला जोडता त्यावेळी तुमचा जो टीव्ही आहे तो रायटिंग बोर्ड होतो. ओके, की जो रेकॉर्डिंग करणं असेल किंवा या सगळ्या गोष्टी ऑनलाईन टीचिंग असेल किंवा ऑफलाईन टीचिंग असेल हे सगळं या उपकरणाच्या सहाय्याने तुम्हाला देऊ शकतात. तुम्ही पॅनल टीव्ही बद्दल ऐकलं असेल, पॅनल टीव्हीच्याही बाबतीत मी पुढे सांगणारच आहे. पॅनल टीव्हीचं मेन ड्रॉबॅक म्हणजे त्याच्या कॉस्ट. आता साधारणतः 1,45,000 पुढे मॅक्सअप आणि व्ह्यू सोनिकचे पॅनल्स अवेलेबल आहेत आणि चायना मेडचे जे पॅनल्स आहेत त्यांच्या किमती साधारणतः 90,000 ते 1,10,000 रुपयेपर्यंत आहेत. पण त्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे या फील्डमध्ये काम करत असताना जाणवला की त्याचे जे स्पेअर आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक त्याचा आहे. तर आपण पुढची स्लाईड बघूया. पॅनल टीव्हीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आत्ताच मी तुमच्याशी चर्चा केली, 55, 65, 75, 85 इंच आकाराचे पॅनल टीव्ही हे स्टँडर्ड टीव्ही म्हणून दिलेले असतात. पॅनल टीव्हीचे पण दोन प्रकार आहेत, विथ ओपीएस विदाउट ओपीएस. ओपीएस म्हणजे की ज्या सिस्टीम मध्ये ज्या टीव्हीमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे ज्या टीव्हीमध्ये सीपीयू आहे त्याला विथ ओपीएस असं म्हणतात. साधारणतः विथ ओपीएसने तुमचा जो पॅनल टीव्ही आहे त्याची कॉस्ट 45,000 ते 55,000 रुपयाने वाढते. ओके, आणि विदाउट ओपीएस की बाहेरून तुम्ही त्याला सीपीयू जोडू शकता किंवा तुमचा डेस्कटॉप जोडू शकता, त्याची कॉस्ट त्या मानाने मग तेवढी कमी येते. त्यानंतर वरील कंपन्यांचे स्टँडर्ड टीव्ही आहेत, इतर अनेक चायना कंपन्या आहेत जे मी आता तुमच्याशी चर्चा केली त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घालत नाहीये. पुढचा बघूया आपण डिजिटल वॉलच्या बाबतीत जर विचार केला तर साधारणतः डिजिटल वॉल ही जी कन्सेप्ट आहे, आतापर्यंत आपण डिजिटल बोर्ड बद्दल ऐकलं, भरपूर वेळा ऐकलं, परंतु डिजिटल वॉल ही एकमेव अशी कन्सेप्ट आहे की तुमच्या ज्या शाळेच्या भिंती आहेत की ज्याच्यावरती प्रोजेक्टरचं फोकसिंग करून प्रोजेक्टर जोडून तुम्ही प्रेझेंटेशन करू शकता. तर या पद्धतीने ज्यावेळी तुम्ही प्रेझेंटेशन करता त्यावेळी तुम्हाला फायदा असा होतो की डिजिटल बोर्ड ची एक मर्यादा आहे. किती मर्यादा आहे? 6x4 फूट, 6 फूट हॉरिझॉन्टल आणि 4 फूट व्हर्टिकल, यामध्येच तुम्हाला रायटिंग करता येतं. ओके, जो मग या डिजिटल बोर्डला सुद्धा प्रोजेक्टरची गरज असते. ओके, हे लक्षात घ्या. आणि डिजिटल वॉलला सुद्धा प्रोजेक्टरची गरज असते, पहिली गोष्ट आपण हे समजून घेऊ. तर हा बोर्ड करताना किंवा डिजिटल वॉल करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या साधन सामुग्रीची गरज आहे? एक तर तुमच्याकडे डेस्कटॉप पाहिजे किंवा लॅपटॉप पाहिजे, एक. दोन, तुमच्याकडे हे जे हायब्रिड टेक्नॉलॉजीचं जे आम्ही डिव्हाइस देतो की जर्मन टेक्नॉलॉजीचं आहे की आयरिस नावाचं, ते उपकरण पाहिजे. आणि या पद्धतीने तिसरं जे आहे ते तुम्ही वॉलचा वापर करताय किंवा बोर्डचा वापर करताय, यामध्ये साधा बोर्डची गरज आहे, जो व्हाईट बोर्ड किंवा मार्कर बोर्ड म्हणतो आपण, त्याच्यावरती ज्यावेळी तुम्ही फोकस करता म्हणजे प्रोजेक्टर चालू करता तुमचा सीपीयू चालू करता जे काही दिसतं
त्याच्यासोबत डिजिटल पेन दिला जातो आणि त्या पेनच्या माध्यमातून तुम्ही त्या बोर्डवरती लिहू शकता किंवा त्या भिंतीवरती व्हर्च्युअल पद्धतीने लिहू शकता. आता ही टेक्नॉलॉजी अतिशय सोपी आहे कारण डिजिटल बोर्ड हे चायनाचे असतात आणि त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये कुठल्याही पद्धतीचे अपडेट होत नसतात. परंतु ही जी टेक्नॉलॉजी आपण लोकांना दिली आहे, शाळांना दिलेली आहे, याच्यामध्ये जसं विंडोजचे काही अपडेट्स येत आहेत तसे काही अपडेट्स कालांतराने काही दिवसांनी किंवा त्या कंपनीने जे रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने ते लोक यामध्ये ऍडिशन करू शकतात. तर थोडक्यामध्ये तुमची ही जी हायब्रिड टीचिंग टेक्नॉलॉजी आहे ही उपस्थित असलेले मुलं आणि जे बाहेरून लेक्चर करणार आहे, घरून करणार आहे, त्यावेळेस झूमच्या माध्यमातून असेल किंवा वेबॅक्सच्या माध्यमातून असेल किंवा अजून कुठले मीटिंग टूल्स आहेत, सोशल मीटिंग टूल्स याच्या माध्यमातून असतील, हे मुलं जॉईन होतील. म्हणजे शिक्षक एकाच वेळे ऑफलाईन विद्यार्थ्यांना शिकू शकतात आणि त्याच वेळेला ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकू शकतात. हे शिकवताना पूर्णपणे रेकॉर्डिंग होतं, हे लक्षात घ्या. हे रेकॉर्डिंग होताना तुम्हाला मोबाईल कॅमेऱ्याची गरज नाहीये. शिक्षक जे बोलतायत आणि बोर्डवर जे लिहितायत ते ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग या सिस्टीममध्ये होतं. ओके, तर या पद्धतीची ही टेक्नॉलॉजी आहे. मग ही टेक्नॉलॉजी जी आहे ही तुमच्या असलेल्या टीव्हीसाठी, असलेल्या प्रोजेक्टरसाठी वापरता येतं. पुढचं जे आपण बघणार आहोत तर ते तुम्हाला लक्षात येईल की इथे काही पिक्चर्स मी दाखवलेले आहेत की जो पहिला आहे तो डिजिटल बोर्ड आहे, सेकंड जो वरती राईट साईडला दिलेला आहे तो सुद्धा डिजिटल बोर्ड आहे. बघा याच्यावरती जे सेंटर पॉइंटला आहे ते फक्त डिव्हाइस आहे, त्या डिव्हाइसेसने व्हर्च्युअल टचेस निर्माण केले जातात. ओके, त्याच्यामुळे रायटिंग करणं सोपं होतं. कलर्स, पॅनल, म्हणजे जे टूल्स तुम्ही बघितलेले किंवा तुम्ही वापरताही असाल ते सगळे टूल्स या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला मिळतात. मग या टेक्नॉलॉजीचा फायदा काय आहे तर मी मगाशी सांगितलं डिजिटल बोर्ड 35 किलो वजनाचे असतात, एका वर्गातून दुसरीकडे नेणं सुद्धा खूप अवघड असतं. आणि हे जे डिव्हाइस तुम्हाला सेंटर पॉइंटला दिसतं याचं वजन हे फक्त 75 ग्रॅम आहे. ओके, हे एकदा तुम्ही तुमच्या बोर्डच्या सेंटर साईडला फिट केल्यानंतर तुमचा बोर्ड किंवा तुमची वॉल ही डिजिटल होते. तर या संदर्भातली ही माहिती पुढे बघूया आपण. ज्यावेळे आपण टीचिंग करतोय जसं सरांनी सांगितलं की सॉफ्टवेअर वापरायचं आहे किंवा इन द सेन्स अनेक गोष्टी वापरायच्या आहेत, त्यावेळी मेन प्रश्न येतो की आपल्याला नेमकं लॅपटॉप घ्यायचा की डेस्कटॉप घ्यायचा. ओके, तर मग या बाबतीत थोडस सॉल्युशन देण्यासाठी आमची जी फर्म आहे की जी बँगलोर, पुणे आणि या अहमदनगर भागातून काम करते, याच्यामध्ये आम्ही हे जे डेल, लिनोवा, एचपी, आयसर म्हणजे ब्रँडेड ज्या कंपन्या आहेत यांचे तुमच्या म्हणजे ग्राहकांच्या डिमांड प्रमाणे आम्ही लॅपटॉप्स प्रोव्हाइड करतो. सेकंड लॅपटॉप्स असतील, प्री ओनर्ड म्हणू आपण त्याला, प्री ओनर्ड लॅपटॉप आम्ही योग्य किमतीमध्ये देतो. त्याची वॉरंटी आम्ही साधारणतः 1 महिना दिली देतो. ठीक आहे, परंतु ज्यावेळी तुम्ही प्री ओन्ड डेस्कटॉप घेता त्यावेळी मात्र आम्ही त्या सीपीयूची गॅरंटी ही 1 वर्ष देतो, त्याला आम्ही रिप्लेसमेंट गॅरंटी म्हणतो. ओके, रिप्लेसमेंट, त्या सीपीयू मधला कुठलाही पार्ट गेल्यानंतर आम्ही तो पार्ट विना मोबदला बदलून देतो. तर अशा पद्धतीने हे जे गोष्टी तुमच्या समोर दिसत आहेत किंवा तुम्ही आता एक नवीन डिव्हाइस सरांनी सांगितलं पण असेल या आधी लेक्चरमध्ये SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह, की हे SSD मध्ये सुद्धा अनेक कंपन्या आहेत परंतु यांच्या वॉरंटीज ज्यावेळी तुम्ही परचेस करता त्यावेळी पहा की मॅक्झिमम वॉरंटी ही 3 वर्षाची असायला पाहिजे. ओके, 1 वर्षाची असून चालणार नाहीये कारण हार्डडिस्क पेक्षा याची किंमत जास्त असते. जरी हे 70% वेगाने काम करणारे आहेत आणि वेगाने प्रचार प्रसार करणारे आहे, याचं मार्केट खूप मोठं आहे, त्याच्यामुळं अगदी चिल्लर कंपन्यांच्या सुद्धा SSD मार्केटमध्ये काहीतरी वेगळ्या किमतीला उपलब्ध असतात आणि आपण त्या किमतीच्या कमीमुळे त्यांच्या मोहात जाळ्यात अडकलं जातो. त्या फक्त 1 वर्षाच्या वॉरंटी देतात, परंतु ज्यावेळी तुम्ही परचेस कराल त्यावेळी रॅम असेल किंवा SSD असेल त्याला मिनिमम 3 इयर्स वॉरंटी असलेल्याच डिस्क तुम्हाला घेतल्या तर तुमचा आणि शाळेचा हा फायदा होऊ शकेल. त्यानंतर आम्ही काम करत असताना बऱ्याच वेळा ग्रामीण भागातल्या शाळांचा फोन येत असतात की आम्हाला हे ते हे ऍडॅप्टर पाहिजे, कन्व्हर्टर पाहिजे, केबल्स पाहिजेत. तर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या काही एक्झाम्पल्स म्हणून ऍडॅप्टर आणि कन्व्हर्टर्स दिलेले आहेत. ओके, माझ्या सीपीयूला किंवा माझ्या लॅपटॉपला काही पोर्ट्स असतात परंतु त्या पोर्टची मला गरज नसते, मला पाहिजे तो पोर्ट तिथे नसतो. मग अशा वेळी जे काही महत्वाच्या केबल्स, कॉर्ड्स असतात त्या सुद्धा
देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तर थोडक्यामध्ये या पद्धतीचं हे जे प्रेझेंटेशन आहे हे तुम्ही बघितलं, तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता मला असं वाटतं. सर मोबिन सर. हा यस यस यस, मी माझा व्हिडिओ चालू करतोय सरांनी. ओके, तुम्ही तुमची शेअरिंग ती स्टॉप केली तरी चालेल सर. यस. हॅलो सर, प्रश्न विचारू का? हो हो हो, एक मिनिट. नाव काय तुमचं सर? फड सर. फड सर. हा, आपले फड सर आहेत, रेग्युलर आपले प्रशिक्षणार्थी आहेत ते, त्यांचा प्रश्न आहे सर. हा विचारा. रिपीट करतो सर. तुम्ही म्हणालात की तुम्ही जे डिवाइस दाखवलं ते डिवाइस आपल्या व्हाइट बोर्डला पण लावता येते? हो सर, व्हाइट बोर्डला. मी शिर्डीची जी शाळा आहे, मला त्याचं पूर्ण मला वाटतं कन्या महाविद्यालय असेल कदाचित, तर तिथे मी डेमो पण दिलाय. आणि मला असं वाटतं की मी डांगे स्कूल जी आहे ज्ञानेश्वर सरांची, तर त्यांच्याकडे पण आपण डेमो दिला. अगदी साध्या व्हाइट बोर्डला काय, भिंतीला सुद्धा तुम्हाला हे डिव्हाइस लावता येतं. अच्छा, आणि मग ते डिव्हाइस आपल्याला आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करता येतं? येस सर, येस सर. लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर आहे, रायटिंग बोर्ड सॉफ्टवेअर, की जे तसंच सर समजा की हे हार्डवेअर म्हणजे रेल्वेचे रूळ आहे बरोबर, त्याच्यावर मालगाडी चालवायची की एक्सप्रेस चालवायची ते तुम्ही ठरवू शकता. तसेच हे जे सॉफ्टवेअर्स आहेत याच्यामध्ये या कंपनीचे स्वतःचे दोन सॉफ्टवेअर्स आहेत, या व्यतिरिक्त व्ह्यू सोनिक असेल किंवा अनेक दोन तीन कंपन्यांचे जे सॉफ्टवेअर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला त्याच्यावर चालवता येतं, की जे रायटिंग बोर्डचं काम आपल्याला देतात. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. चांगली टेक्नॉलॉजी वाटली सर. म्हणजे थोडक्यात आहे की तुमचा व्हाइट बोर्ड बनेल स्क्रीन, तुमचा भिंत बनेल फळा, पॅनल पॅनल. दुसरं एक ऍडिशन डिजिटल फळा की ऍडिशन हे करेल की लाईव्ह होताना, युट्यूब लाईव्ह होताना आपल्याला माहिती आहे ओपीएस सारख्या सॉफ्टवेअरची गरज असते बरोबर, तर याची या सॉफ्टवेअरमध्ये गरज नाहीये. फक्त तुमची स्ट्रीम की कॉपी करा, या सॉफ्टवेअरमध्ये पेस्ट करा, गो लाईव्ह म्हणा, तुम्ही त्या क्षणाला लाईव्ह होऊ शकता. हा एक पहिला भाग. दुसरा भाग की शिक्षकांनी आज मॅथचे 5 इक्वेशन सोडून दिलेले आहेत. आपला बराच वेळ नाव राईट डाऊन म्हटल्यानंतर 10 मिनिटं तर मुलांना लिहिण्यात लागतात, म्हणजे तेवढा वेळ आपला खराब होतो किंवा विद्यार्थ्यांचाही वेळ तो जातो. इथे तसं नाहीये. डिस्ले गुरुजींचे जे उदाहरण दिलं की त्यांनी ते बारकोड रीडर किंवा स्कॅनर दिलेला होता, ओके, तीच कन्सेप्ट 10 वर्षापूर्वी या आयरिस कंपनीने मार्केटमध्ये आणली. शिक्षकांनी ज्यावेळे बोर्डवरचं लिहिणं संपेल त्यावेळे फक्त शेअर बटणावर क्लिक करायचं, ऑटोमॅटिक बारकोड सॉरी ज्याला म्हणता येईल की एक कोड येईल, तो कोड स्कॅन करायचा आहे, ऑटोमॅटिक पीडीएफ तयार होते तुम्ही जे काही बोर्डवर लिहिलेलं आहे, आणि मुलांना ते व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा पॅरेंट्सला तुम्हाला ते डायरेक्ट तुमच्या अक्षरामध्ये शेअर करता येईल. नाईस टेक्नॉलॉजी सर. नाईस टेक्नॉलॉजी. येस सरांचे, सरांनी आज म्हणजे प्रेझेंटेशनची मॅजिक, प्रेझेंटेशनचा फायदा असा होतो की कमी वेळेमध्ये त्यांनी एवढे मुद्दे कव्हर केले. टीव्ही असेल, लॅपटॉप असेल, केबल असेल, कन्व्हर्टर असेल, अडॅप्टर असेल, वायफाय अँटिना असेल, किंवा तुमचं ते आपलं प्रोजेक्टर असेल, या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केल्यात सर. जणू काही की तुम्ही भिंतीला डिजिटल फळा बनवलेला आहे, आणि ही शैक्षणिक क्षेत्रातील, खरं सांगतो माझ्या शिक्षक मित्र मैत्रिणींनो, की ही एक क्रांती आहे आणि उत्क्रांती आहे, आणि ती नक्कीच पुढे भविष्यात जाऊन, अशा संकल्पना तुमच्या समोर आम्ही आणलेल्या आहेत की जे भविष्यात जाऊन तुमच्या पुढे आव असून उभे ठाकणारच आहेत, पण त्यावेळेला मात्र जे आहे तुम्हाला ते नवीन शिकावं लागणार किंवा करावं लागणार सगळ्या गोष्टी, किंवा आपण म्हणूया त्यावेळेस किमतीही त्याच्या म्हणा, किंवा जो काही एक भावनिक ओलावा आहे यामध्ये. आता वैद्य सर असतील, खराडकर असतील, खराडकर सर असतील, ते शिर्डी ते वैद्य सर राहत्याचे आहेत, ते श्रीरामपूरचे आहेत, त्यामुळं हा आमचा एक कुटुंबासारखं वातावरण आहे, आणि तुम्ही माझं कुटुंब, मी तुमच्या कुटुंबातील एक व्यक्तीसारखा आहे, त्यामुळे इथं जो आपलेपणा आहे तो आपलेपणा नंतर भेटणार नाही, त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच लाभ घ्यावा.
सरांनी त्यांचा नंबर शेअर करावा सर्वांची आता किंवा मी आता बोलूनच शेअर करतो प्लीज 9284804251 रिपीट सर एकदा 9284804251 92 844 80 451 थँक्यू थँक्यू सर सर्वांनी नंबर परत कोणाचा राहिला असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये बघू शकता रेकॉर्डिंग मी युट्यूबला टाकणारच आहे पण त्या अगोदर सर्वांना अशी विनंती की याचा तुम्ही तुमच्या मुख्याध्यापक असतील तुमचे प्राचार्य असतील त्यांच्याही कानावर हे घालावं शाळा स्तरावरती सरांना तुम्ही बोलवावं ते नक्कीच खूप चांगलं म्हणजे ते फक्त एक यामधील तंत्र स्नेही शिक्षकांसाठी एक उद्योजक म्हणूनच नाही आहेत तर ते चांगले वक्ते सुद्धा आहेत याचा वारंवार प्रत्यय आणि अनुभव आपण घेतलेला आहेच आजचे आमचे आपण म्हणूयात की मार्गदर्शक सुद्धा त्यांचा प्रश्न आहे दुसऱ्या मार्गदर्शकाला विनोद वैद्य सर हे खूप मोठे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांच्या शाळेच्या चेअरमनची ते राईट हँड असल्यासारखे आहेत त्यामुळं सरांना मी विनंती करतो विनंती म्हणजे थोडक्यात त्यांना मी रिक्वेस्टच करतो एक प्रकारची की तुम्ही प्रश्न विचारावा सर वैद्य सर हा नक्कीच सरांनी खूप छान उपयुक्त अशी माहिती दिली आहे आणि आपली जी संस्था आहे ही नुसती सॉफ्टवेअर नाही पण आता खरंच इनोव्हेटिव्ह संस्था झाली आहे की जी आता सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याचा एक संगम आपण सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो याचा खूप आनंद आहे आणि सरांचे खूप खूप आभार या गोष्टीसाठी प्रश्न आहे का तुमचा काही प्रश्न सांगायची चर्चा सत्र चालूच आता काय कॉन्टॅक्ट आपले चालूच राहतील म्हणा सर येत असतात शिर्डीला सुद्धा वारंवार ते साईनाथ मला वाटतं त्यांचं साईनाथ माध्यमिक विद्यालयाला त्यांनी करून दिलेलं आहे ते आमचं साईबाबा कन्या विद्या मंदिर आहे साईबाबाच शैक्षणिक संकुल जे आहे त्या शैक्षणिक संकुलात सरांच्या या सगळ्या अत्याधुनिक अद्ययावत अशा तंत्रज्ञानाचा आम्ही नक्कीच वापर मी स्वतःहून करणार आहे त्यामुळे माझीही सर्वांना विनंती आहे की तुम्ही करून घ्यावं म्हणजे जेणेकरून म्हणजे मी जे शिकवतोय त्याला यांची जर तुम्ही जोड दिली तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे वैद्य सरांनी तर नक्कीच करावं नक्कीच मला मगाशी थोडस सांगायचं राहिलं की सरांनी जी माझी ओळख करून दिली होती की ग्लोबल टीचर ऑफ इंडिया हा अवॉर्ड जेव्हा मला मिळाला ग्लोबल आयकॉन ऑफ इंडियाचा हा राष्ट्रीय पातळीवरती मला मिळाला होता की मी एक ऍडमिनिस्ट्रेशन साठी स्कूलच्या ऍडमिनिस्ट्रेशन साठी एक ऑफलाईन सॉफ्टवेअर तयार करून गव्हर्नमेंट पुढे ठेवलं होतं आणि ह्यात मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की माझं सॉफ्टवेअर हे मी विनामूल्य सरकारला महाराष्ट्र सरकारला सर्व शाळेला देण्याचं आवाहन केलेलं आहे आणि मला एक राज्यस्तरीय पुरस्कार लवकरच आपल्या शिक्षण खात्याकडून जाहीर होणार आहे आणि याचा लाभ हा पूर्ण महाराष्ट्रातल्या शाळेला होणार आहे सरकार मार्फत हे सॉफ्टवेअर पोहोचवलं जाईल त्याची पण माहिती मी पुढच्या सेशन मध्ये आपल्याला देतो सर धन्यवाद थँक्यू सर बघा म्हणजे शिक्षकांसाठी म्हणजे खर तर जर बघितलं आजचे दोन्ही प्रमुख पाहुणे आपले खराडकर सर असतील किंवा वैद्य सर असतील ते दोन्ही व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील आहेत ऍडमिनिस्ट्रेशनच्या क्षेत्रातील त्यांचा मूळचा जो पिंड आहे तो नॉन टीचिंग फील्ड म्हटलं तरी चालेल बट टीचरलाही लाजवेल असा संवाद ते साधतात आणि टीचरसाठी करतात म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन मधील जर व्यक्ती टीचरसाठी करत असतील तर टीचरनं टीचरसाठी का करू नये टीचरनं विद्यार्थ्यांसाठी का करू नये हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे त्यावेळेस नक्कीच आपण थोडं तरी मोटिवेट स्टिम्युलेट इन्स्पायर होऊया या दोन व्यक्तींनी मला सुद्धा इन्स्पिरेशन मिळालेलं आहे की शिक्षकांनी शिक्षकांसाठी उभी केलेली मोहीम असं आपण नाव देतो आपल्या IN4EPRDला आणि यामध्ये मात्र आता जे आपल्याकडे तिसरे जे प्रमुख पाहुणे आहेत ते शिक्षक आहेत तुमच्यासारखेच कन्या विद्या मंदिरात ते प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आहेत ते थोड्या वेळात जॉईन होतील आपल्याला त्यांची ते औरंगाबादला प्रवासात आहेत ऐन वेळेला त्यांना जावं लागलं परंतु तोपर्यंत आपण प्रशिक्षणार्थींशी एकच ऍडिशन करायचं होतं हो
हा ऍक्च्युली मी जो काम केलंय जवळजवळ 17 वर्ष मी रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये कम्प्युटर डिपार्टमेंट मध्ये ऍज अ टीचर म्हणून काम केलं. हे करत असताना मला सॉफ्टवेअर मध्ये जसं मुबीन सर आहेत की ज्यांना सॉफ्टवेअर आणि त्यातल्या त्यात प्रेझेंटेशन सॉफ्टवेअरची खूप काही आवड आहे आणि मला होती ती हार्डवेअरची आवड. आणि मग थोडस लॉकडाऊनच्या दरम्यान किंवा त्याही आधीपासून आम्हाला जे काही जाणवलं शाळेत म्हणजे प्रेझेंटेशन करायलाच काही नाहीये, कम्प्युटरच नाहीये, कम्प्युटर आहे तर माऊस खराब आहे, माऊस आहे तर कीबोर्ड नाहीये, अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या. मग यामध्ये 2 वर्षाचा जो आत्ताचा जो पिरियड गेला तर याच्यामध्ये तर मात्र सगळ्यांनाच टेक्नोसॉव्हियामध्ये यावंच लागलं, नो डाऊट. तर मग यामध्ये डिमांड आणि त्यांना त्यांच्या आयडिया टीचर्स लोकांना आणि यातल्या त्यात वयस्कर लोकांचे जे वयस्कर टीचर जे होते ते यांनी सुद्धा या मुवमेंटमध्ये खूप पद्धतीने असं अवेअरनेस दाखवला की नाही सर मीटिंग यायलाच पाहिजे, झूम यायलाच पाहिजे, मला वायरलेसच वापरायचं आहे. तर त्यांच्यामुळेच मला प्रेरणा मिळाली, म्हणजे आमच्या टीमला प्रेरणा मिळाली की शिक्षकांच्या ज्या डिमांड्स होत्या, शिक्षकांच्या ज्या एक्सपेक्टेशन होता त्या आपल्याला कशा कमीत कमी किमतीमध्ये पूर्ण करता येईल याच्याकडेच आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं. म्हणजे मी टीचिंगमध्येच काम केलेलं आहे एवढंच सांगितलं. खूप छान. ते त्याचा प्रत्यय आपण म्हणतो ना पदोपदी तसं वाक्य वाक्य जे आहे ते आम्हाला जाणवतं सर. सरांनी माझंही खूप चांगल्या पद्धतीनं ओळख सांगितली की सरांनी सॉफ्टवेअर बद्दल मला बोलले, परंतु माझा जो मूळचा पिंड आहे की आपला मुद्दा परिणामकारक समोरच्या पर्यंत पोहोचवणे असे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर मी तुमच्या समोर आणतोय. आणि तेच येथील सगळे शिक्षक जे काही 50 जण जवळजवळ जमा झालेले तिथं, ते सर्व शिक्षक आपल्या विषयातील तज्ज्ञ आहेत. काय शिकवायचं त्यांना शिकवावं लागत नाही, पण कसं शिकवायचं हे आपण मीही स्वतः शेवटपर्यंत शिकत राहणार आहे. मी एक विद्यार्थ्यासारखंच स्वतःला बिहेव करतो किंवा वागत असतो की खरोखर त्याला मेथडला मर्यादा नाहीत. मेथड हा कंटेंट जो आहे तो तुमचा तो मर्यादित, म्हणजे तो कंटेंट शिकवायचा जो आहे तोच कंटेंट शिकवावा लागतो, पण तो कसा शिकवायचा त्याची 100 मार्ग आहे. तर ते मार्ग आपण परिणामकारक करायचे जेणेकरून त्यांचं अध्ययन जे आहे विद्यार्थ्यांचं ते सुकर व्हावं. आणि विद्यार्थीही काही आहेत माझे इथं, त्यांनाही मला सांगायचं की तुम्ही इंस्टाग्रामला तुमची स्टोरी स्टेटस अपडेट करता, या सगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जो मुद्दा आहे सामाजिक प्रश्न तुम्हाला एखादा भेडसावत असेल, काही विद्यार्थींनी आहेत माझ्या या ठिकाणी, तर तेही खूप सुंदर पद्धतीनं निर्मिती त्याची करू शकतात. आमचे मित्र आलेले आहेत, राहत्याचेच आहेत, वैद्य सरांचे ओळखीचे आहेत, त्यांनी हँड रेज केलेला आहे. साबळे सर म्हणून आहेत. साबळे सर आपण राहत्याचेच ना, राहत्याचे साबळे सर आलेले आहेत वाटतं मला इथं. साबळे सर आपण हँड रेज केलेला आहे. येस सर, गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग. सरांना लिंक पोहोचली वाटते माझी शेवटी, म्हणजे अनेक 7-8 कोर्स नंतर आज पहिल्यांदा तुम्ही आलेला आहात. मला खूप आनंद झाला. सरांबद्दल मी सांगू इच्छितो की सरांनी अशा प्लॅटफॉर्मवर शिकवलेलं आहे की जिथं प्रश्नांची उत्तरं दिली जातात फक्त, आणि प्रश्नांची खूप समाधानकारक उत्तरं देऊन त्यांनी एक आपण म्हणूया त्यांच्या मुख्य व्यवसायाला म्हणूया त्यांनी एक जोडच दिलेली आहे, त्यामुळे त्यांना चांगलंच प्रश्नांची उत्तरं देता येतात. परंतु प्रश्न आज विचारणार आहेत असं मला वाटतंय, प्रश्नाची उत्तरं आज प्रश्न विचारणार आहेत. प्रश्न म्हणजे सर जनरली असं विचारायचं की आता जे आपण मी आता एक अर्ध्या तासापासून ऐकतोय आपल्याला, तर आता हे जी किट सरांनी जी माहिती दिली आपल्याला डिजिटल बोर्डच्या संदर्भात, तर साधारण त्याची कॉस्टिंग कितीपर्यंत जाते परत? हा सरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला, ऍक्च्युली त्याचं डिस्कशन सर करतीलच तुमच्याशी. सर तुम्ही आता सध्या लाईव्ह मध्ये थोडी आयडिया देऊ शकता का? आवाज येतोय? हो येतोय सर, आवाज येतोय. येतोय सर. तर पहिल्यांदा आपण थोडस व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रोजेक्टर जे आहे त्याच्यावरती 2 प्रकारचे डिव्हाइसेस उपलब्ध आहेत माझ्या मते, त्याला आम्ही प्रायमरी म्हणेल आयरिस 9 आणि हायर म्हणू आयरिस प्रो. ओके, हे पहिलं समजून घेऊया की ह्या जर्मन टेक्नॉलॉजी आहे, जर्मन तंत्रज्ञान आहे, इट्स नॉट चायना. ओके,
आयरिस 9 मध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत त्या माझ्या मते टीचर्स आत्ता जे वापरत आहेत त्याच्याही पेक्षा जास्त आहे. म्हणजे उदाहरणार्थ रायटिंग करणं किंवा काय जे आता कॉमन फॅसे हा ऑफलाईन मध्ये जे चालत आहेत ते याच्यामध्ये काय वेगळं आहे. तर यामध्ये रेकॉर्डिंग होऊ शकतं आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या युनिटचं इन्स्टॉलेशन विथ टीचर ट्रेनिंग. ज्यावेळी आम्ही हे युनिट देतो त्यावेळी आम्ही याचे 4 स्लॉट देतो. म्हणजे शिक्षकांना ट्रेनिंग सेशन म्हणूया आपण की ते शिक्षकांच्या वेळेनुसार दिलं जातं. फक्त आमची एकच अट असते की टाइम कडे बघू नका की 1 तास लागेल की 4 तास लागेल, तुम्ही प्रिपेअर्ड होऊन या. आणि त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप केले जातात. तर हे जे युनिट आहे हे मोर दॅन सफिशियंट आहे. याची कॉस्ट जी आहे ती साधारणतः 30,000 रुपये पर्यंत जाते. ओके, आज जर डिजिटल बोर्ड बघितला तर याची कॉस्ट 32,000-34,000 अशा पद्धतीने अवेलेबल आहे. त्यामध्ये त्याही पेक्षा कमी मध्ये आपल्याला ही मिळू शकतो. यानंतर आयरिस प्रो जे आहे हे सुद्धा प्रोजेक्टरच वापरता येतं. याच्यामध्ये थोडा ऍडव्हान्स फॅसिलिटी आहे सर की उदाहरणार्थ जसं तुम्ही क्लासरूम घेता तर त्याच पद्धतीने तुम्हाला क्लासरूम किंवा लेसन प्लॅन तयार करणं, टीचर ऑनलाईन लेक्चर देणं अशा अनेक गोष्टी तिथे दिलेल्या आहे. पण त्याला सबस्क्रिप्शन आहे. ओके, जसं तुम्ही मोबाईलचा प्लॅन दर 3 महिन्याला 2 महिन्याला किंवा काय आपल्या कन्व्हिनियंट टाईमनुसार आपण हे करतो, अपग्रेड करतो किंवा पेड करतो, तसं पर स्टुडंट तुम्हाला जर ही ऑनलाईन फॅसिलिटी जर पूर्ण 100% वापरायची असेल तर त्याची काही कॉस्टिंग आहे. 20-25 रुपये पर मंथ अशा पद्धतीने पर स्टुडंट अशी ती कॉस्ट जाते. आणि हे जे युनिट आहे हे साधारणतः 35,000 रुपये पर्यंत अवेलेबल होतं. हे झालं प्रोजेक्टर माध्यमाचं, म्हणजे प्रोजेक्टरच्या द्वारे इंटरॅक्शन हे आहे. दुसरं जे आहे जे टेलिव्हिजनच्या साह्याने होतं. ओके, मग टेलिव्हिजन मध्ये पहिले आपण साईज बघूया. 32 इंचापासून ते 75 इंच यामध्ये असलेला कोणताही टीव्ही, साधा टीव्ही असेल, अँड्रॉइड टीव्ही असेल, हा आपल्याला रायटिंग बोर्ड करता येतो. ओके, यासाठी एक डिवाइस आहे की त्याचं नाव आहे आयरिस 1. ओके, हे सुद्धा जर्मन, म्हणजे हे सगळे भाऊबंद आहेत. ओके, सायबरनेटिक्स कंपनीचे हे डिव्हाइसेस आहे. आणि हे ज्यावेळी तुम्ही तुमच्या टीव्हीवर लावता त्यावेळी टीव्हीवरती राईट करू शकता. हे जे मी मगाशी सांगितलं लेक्चर रेकॉर्डिंग करणं, शेअर करणं, या सगळ्या फॅसिलिटी तुम्ही तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून करू शकता. मी लॉकडाऊनच्या वेळी बऱ्याच वेळा असं जाणवलं की बऱ्याच दिवस शाळा बंद होते आणि शिक्षकांनी घरूनच शिकवलं. ओके, मग यासाठी वेगवेगळे प्रयोग केले गेले. ट्रायपॉड नंतर घेतला गेला, पण त्याच्या आधी मोबाईल लटकवायला काहीतरी वेगवेगळे स्टँड आकारा प्रकाराचे आपण बघितले सगळ्यांनी की नाही मिळालं स्टँड तर वेगळंच काहीतरी इन्स्ट्रुमेंट घेतलं. बरोबर, तर या ऐवजी जर आज आपण बघतो प्रत्येक टीचरकडे साधारणतः 55-45 इंचाचा टीव्ही घरी असतोच. ओके, मग आपण एक्स्ट्रा लेक्चर घेतो, जादा तास घेतो, ते जर तुम्ही या टीव्हीच्या माध्यमातून सुट्टीच्या दिवशी जर विद्यार्थ्यांचे घेतले तर तुम्हालाही कुठे जाण्याची गरज नाहीये आणि विद्यार्थ्यांनाही शाळेत येण्याची गरज नाहीये. मी तुम्हाला काय सांगितलं की आम्हाला जे डिव्हाइस द्यायचं आहे ते फक्त ऑफलाईनसाठीच नाही द्यायचं की त्याचा दुहेरी वापर व्हायला पाहिजे. ऑफलाईन विद्यार्थी शाळेत असतात त्यांनाही शिकवता यायला पाहिजे आणि त्याच वेळेत ऑनलाईन जे विद्यार्थी असतात ही टेक्नॉलॉजी यायला पाहिजे. साधारणतः 30 आपल्याला अवेलेबल. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद सर. तुमचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी, कारण सरांना फक्त हाक मारायचा उशीर असतो. सरांनी खूप व्यस्त असतात, ते एक उद्योजक आहेत आणि त्यामुळं त्यांची वेळ सांगता येत नाही आपल्याला घेता येणार का नाही. परंतु त्यांचं प्रेम म्हणा किंवा त्यांच्या कामावरचं पॅशन म्हणा किंवा त्यांचं माझ्यावरचं प्रेम म्हणा, काय काय असेल कारण त्यांना माहित आहे, ते येतात त्यांनी आणि पूर्ण न्याय देतात आपल्या विषयाला, आपल्या कामाला. याबद्दल सरांचं खूप खूप आभार मी व्यक्त करतो. सरांनी इथंच थोडीशी उपस्थिती दर्शवावी, कारण आताच मला कॉल आलेला होता की सर तिथं पोहोचलेले आहेत. अजिंक्यदेव गायकवाड सर हे खूपच चांगले वक्ते, आमच्या शाळेचे मुख्य सूत्रसंचालक म्हटलं तरी चालेल. त्यांचं एक निवेदन म्हणून काम करतात, महाराष्ट्र प्रक्षेपण नावाचं, महाराष्ट्र मीडिया नावाचं त्यांचं
युट्यूब चॅनल आहे जवळजवळ 50,000 जवळपास त्यांचे सबस्क्रायबर आहेत. आणि म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल बरोबरच त्यांचं स्वतःचं कम्प्युटर इन्स्टिट्यूट असणं, त्यामध्ये अशा जे कोर्सेस घेणं, टॅली असेल किंवा MSCIT असेल, CCC असेल, ते घेत असतात. आणि ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. ते प्रवास त्यांनी केलेला आहे, जवळजवळ 4.5-5 तासांचा प्रवास करून ते आपल्याशी इथं संवाद साधणार आहेत. ते 1-2 मिनिटात आपल्याला जॉईन होणार आहेत. गायकवाड सर येतील जाता. त्यांच्याबद्दल तुम्हाला त्यांच्या वक्तृत्वातून, त्यांच्या बोलण्याच्या शैलीतून त्यांना कळेल. आता सर म्हणत होते माझ्याबद्दल वगैरे. मी खरं सांगू, हे ऍक्च्युली मला सरांसमोर सांगायचं आहे, कारण त्यांच्या समोर त्यांच्या मी स्वतः ते 5 मिनिट सांगितलेले आहे. त्यांनी 1-2 मिनिटात जॉईन होतील ते. आता त्यांचा मेसेज आलेला आहे. मी शिर्डीमध्ये आल्यानंतर वैद्य सरांनी मला जे सहकार्य केलं किंवा जे सपोर्ट केलं वेगवेगळ्या कामासाठी, त्यांचा त्यामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे. पण अजिंक्य देव गायकवाड सरांचाही तितकाच वाटा आहे मी असं समजेन, कारण त्यांनी मला सपोर्टिंग तर असं विनोद वैद्य सर जेवढ्या खुलेपणाने करतात तसं त्यांनी दाखवलं नाही, पण ते इनडायरेक्टली माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे. कारण त्यांनी माझ्यासारखंच इथं शून्यातून आले ते इथं, आणि त्यांनी जे विश्व निर्माण केलं ते विश्व खरोखरच खूप मोठं उभं केलं. कारण आज ते साईबाबा कन्या विद्या मंदिर, साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, प्राथमिक माध्यमिक या सर्व शिक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले. आणि मी त्याच मार्गावर, मला तसंच व्हायचं होतं, त्या मार्गाने मी चाललोय. आणि आमच्या महाविद्यालयात का होईना, महाविद्यालयीन स्तरावरती मी त्यांच्यासारखी एक पकड बसवण्याचा अजूनही प्रयत्न करत आहे, आणि तो मी त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालोय. माझ्याकडं पाहून काही जणांना वाटत असेल की बाबा चला आपण काय करूया असं मला बोलून दाखवलं, त्यामुळे मी सांगतोय. मी इन्स्पिरेशन जर असेल कोणाचा, तर खरं तर गायकवाड सर हे माझे इन्स्पिरेशन आहेत यामध्ये असं मी म्हणेन. त्यांनी पर्सनल लेवलला असेल किंवा प्रोफेशनल लेवलला असेल जी ग्रोथ केलेली आहे, हे ते इथं आल्यानंतर काहीच नव्हते, परंतु आल्यानंतर त्यांनी जी 100 शून्यातून 100 ही गाठली. आता शून्यानंतर मी 1 झालोय, पण 100 ही अजून गाठायची आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांचं आपण म्हणूया ओव्हरऑल अटायर आहे, त्यांचं ओव्हरऑल त्यांचं प्रोग्रेसचा जो काय ग्राफ आहे, तो आलेख आहे, तो नेहमीच चढता आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मला सुद्धा फॅशिनेशन असतं की आपण सूत्र संचालन करावं, परंतु सरांनी ज्या पद्धतीनं पहिल्यापासून, म्हणजे ते एक अशी व्यक्तिमत्व आहेत की भुरळ पाडतात, ते फक्त पहिल्या शब्दातच सर्वांना आपलेसे करतात, अशा पद्धतीचे असणारे माझे गुरु बंधू म्हणूया. खरं सांगू का तुम्हाला, गायकवाड सर आणि तुम्ही आणि मी यांची एक नाळ आहे, बरं का, एक गुपित एक रहस्य मी या ठिकाणी फोडू इच्छितो. सरांचा मी एक एम्प्लॉई म्हटलं तरी चालेल, एम्प्लॉई होतो त्यांच्या ट्रेनिंग, कम्प्युटर ट्रेनिंग क्लासेसला जोडूनच JEE नीटचे क्लासेस असतात ना 11वी 12वीचे, तिथले मी एक शिक्षक होतो बायोलॉजी शिकवणारा. 15 ऑगस्ट 2021 साली मी माझी स्थापना केली या संस्थेची, आणि एक महिना कसाबसा मी तिथं जाऊ शकलो. त्याच्या अगोदर होते मी 5-6 महिने होतो त्यांच्याकडं, परंतु एक महिनाच जाऊ शकलो. आणि मला या कामाच्या व्यापामुळे किंवा तुमच्यासाठी मला डेडिकेशन द्यायचं होतं ना, किंवा डिवोशन द्यायचं होतं, एक प्रकारचं पॅशन म्हणूया, तुमच्यापैकी खूप जणांनी बोलून दाखवलं, तर त्यासाठी मला त्यांच्या क्लासला वेळ देता आला नाही, मला मधून ते सोडावं लागेल. त्यासाठी सरांची मी जाहीर या युट्यूबच्या माध्यमातून सर आलेले आहेत, मला असं वाटतं सरांची मी खूप दिलगिरी व्यक्त करतो की मला तुम्ही जो आज या मेळाव्यामध्ये आलेला आहे, हा मेळावा पाहून तुम्हाला वाटेलच की मी जे केलं त्यामध्ये माझा मानसिक तोटा नक्कीच तिथं झालेला होता, परंतु त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणूया, त्याची भरपाई म्हणूया, ते या माध्यमातून मी केली, त्याचा नक्कीच तुम्हाला आनंद होईलच. कारण तुमच्या स्तरावरचे आमचे प्राथमिक माध्यमिक शिक्षक इथे सगळे जमा झालेले आहेत, उच्च माध्यमिकचे काही आहेत, काही कॉलेजचे सुद्धा आहेत, काही विद्यार्थी आहेत, ते तुम्ही दिलेल्या सहकार्यामुळं मी तुम्हाला मानत, तुमच्या पावलावरती पाऊल ठेवत तुमच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही प्रयत्न करतोय सर. आणि मला तुम्हाला तिथं वेळ देता आलं नाही, त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो या ठिकाणी.
आणि तुम्ही इथं तरीही आलात मोठ्या दिलानं एवढा प्रवास करून. सर म्हणजे थोडस त्यांच्या सासूरवडीला गेलेले आहेत तरी सुद्धा तिथून ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपला ऑडिओ व्हिडिओ चालू करावा आणि आपले मुखदर्शन आपले शब्द दर्शन जे आहेत श्रवण आम्हाला करवावे. आमचे गायकवाड कम्प्युटर ट्रेनिंग प्लस नीट कोचिंग सेंटरचे प्रोप्रायटर अजिंक्यदेव गायकवाड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला ऑडिओ चालू करावा. सर माझा आवाज येतोय तुम्हाला? गायकवाड सर. हॅलो. हा सर आवाज येतोय तुमचा. सर व्हिडिओ चालू करू शकता का तुम्ही? मी अजूनही रस्त्यातच आहे. ओके. हा पण नेमकं मीटिंग तुमची बराच वेळ चालली आणि मला बऱ्याच वेळापासून जॉईन व्हायचं होतं पण रस्त्याने नेमका पाऊस खूप जास्त आहे त्यामुळे मला जॉईन काही होता येत नव्हतं. मी आता कसाबसा एखाद्या ठिकाणी आता गाडी थोडीशी लावली म्हटलं त्याला सरांच्या मीटिंगला एक 5 मिनिटं तरी किमान जॉईन तरी व्हायचं ही इच्छा होती म्हणून म्हटलं त्याला एक 5 मिनिटं थोडस थांबूया. तुमचे 5 मिनिट आम्हाला अमृता समान आहेत की आम्ही ते श्रवण करूया सर नक्कीच त्याबद्दल. तुमची उपस्थिती ही आम्हाला खूप प्रेरणादायी आहे. सर तुमच्याबद्दल मी बोललो 2 वाक्य की तुमची माझ्या घोडदौड काय असेल माझी ह्या क्षेत्रातील असेल किंवा कॉलेजच्या क्षेत्रातील असेल त्यामागील माझे प्रेरणास्रोत खऱ्या अर्थानं गायकवाड सर आहेत आणि तुमची मी पुनश्च एकदा माफी मागतो पुन्हा एकदा की आपल्याला आपला आणि शिर्डीला त्यांची आता नवीनच ब्रँच ओपन झालेली आहे त्या ठिकाणी माझं योगदान नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करेन असंही मी त्यांना या जाहीर मीटिंगमध्ये मी याची घोषणा करतो. सर आपण आमच्या प्रशिक्षणार्थी संवाद साधावा ते नक्कीच तुमच्याशी संवाद साधतील. ओके धन्यवाद सर. मोबिन शेख सर तुम्ही आजचा जो कार्यक्रम आयोजित केलाय सर्वप्रथम तुमच्या या संस्थेसाठी तुमच्या संस्थेला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि आनंदाची गोष्ट अशी की अमृत महोत्सवी क्षणामध्ये या सर्व तुमच्या गोष्टी घडतायत. आतापर्यंत तुमच्या या संस्थेच्या मार्फत तुम्ही जेवढ्या प्रशिक्षणार्थींना मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि काय असतं प्रत्येक वेळी जेव्हा एखादं तंत्रस्नेही शिक्षक एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत असतो ती गोष्ट शिकण्यासाठी योग्य मार्ग जर त्याला मिळाला तर नक्कीच हे क्षेत्र खूप वास्ट आहे पण तरी सुद्धा आपण असं म्हणतो की आकाश अमर्याद आहे पण कुठेतरी त्याला कवेत घेण्याची सुरुवात आपल्याला करावी लागते आणि शेख सरांच्या माध्यमातून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून तंत्रस्नेही शिक्षकांना अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पलीकडेही आपण सर्वांना हे ज्ञान देत आहे. गेले 2 वर्ष कोरोनाच्या काळात आपण पाहिलं ज्यांना तंत्रज्ञान अवगत होतं ते त्या समुद्रामध्ये चांगल्या प्रकारे पोहू शकले आणि ज्यांना तंत्रज्ञान अवगत नव्हतं त्यांची बऱ्यापैकी विद्यार्थ्यांसोबत जी अटॅचमेंट आहे ती खूप कमी पाहायला मिळाली. प्रत्येकाची इच्छा विद्यार्थ्यांची अटॅचमेंटची असते किंवा इतर सामाजिक शैक्षणिक जी माध्यम आहेत यांच्याशी आपण जोडले जाण्याचं एक प्रभावी क्षेत्र आहे आणि कुठलीही गोष्ट शिकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता कुठलीही गोष्ट शिकणं आणि संगणक शिकणं यात थोडासा एक फरक आहे. जेव्हा संगणक तुम्ही सगळे हाताळता माझ्यापेक्षा वयानी थोर असलेले बरेचसे लोक या मीटिंगमध्ये आहेत काही माझे समवयस्क असतील काही लहान असतील तर या ठिकाणी जेव्हा आपण सुरुवात करतो संगणक क्षेत्राची आणि या संगणक क्षेत्रामध्ये एका माऊसच्या क्लिकवरती कितीतरी प्रकारचे सॉफ्टवेअर हाताळण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे अनंत कोटी प्रकारचे मेनू हे डोळ्या खालून घालावे लागतात. म्हणजे माऊसला बटन 2च आहे परंतु
त्यातून निघणाऱ्या ज्या प्रतिकृती आहेत सॉफ्टवेअरच्या अनुषंगानं त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. पॉवर पॉईंटच्या माध्यमातून किती काही करता येतं, किती जग बदलता येतं आणि किती इनोव्हेटिव्ह, किती एंटरटेन असलेलं आणि ॲनिमेटेड ग्राफिक्स निर्माण करता येतं हे टेक सरांनी त्यांच्या बऱ्याचशा व्हिडिओज मधून आतापर्यंत आपल्याला दाखवलं. ई स्केच असतील, ई स्केच सारखा एक छोटासा कार्यक्रम, म्हणजे तुम्ही पॉवर पॉईंट मध्ये जो मुबीन सरांनी बऱ्याच जणांना शिकवलाय त्या ई स्केचच्या बाबतीमध्ये माझ्या निदर्शनास आलेली एक गोष्ट अशी की सहज आणि सोप्या पद्धतीने तयार होणारं पॉवर पॉईंट मध्ये हे जे ई स्केच आहे याचा वापर शैक्षणिक साहित्य म्हणून किती प्रभावीपणे करता येईल. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या मार्फत आम्ही या स्केचेसच्या बाबतीत चर्चा करत होतो तेव्हा शेख सर आनंद वाटतो सांगायला प्रांताध्यक्षांनी सुद्धा त्याची दखल घेतली आणि या स्केचच्या माध्यमातून ई साहित्य तयार करण्यावरती महाराष्ट्रामध्ये त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न करता येईल हे अजेंड्यावर घेतलेला विषय. त्याही पलीकडे जाऊन जेव्हा टेक सर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज निर्माण करत असतात सहज आणि सोप्या पद्धतीनं आणि जेवढ्या काही सॉफ्टवेअरची नावं त्यांनी आतापर्यंत त्यांच्या इन्व्हिटेशन लेटरवरती असतील, त्यांच्या ब्रोशरवरती असतील, त्यांनी मांडली आहे, सोनी वेगास असेल, युलीड असेल, ॲडोबे प्रीमियर असेल आणि अगदी मोबाईलमध्ये वापरता येणारी जी छोटी छोटी ऍप्लिकेशन्स आहेत, पॉवर डायरेक्टर सारखी जी पीसी आणि मोबाईल दोन्हीकडेही चालणारी ऍप्लिकेशन्स आहेत, म्हणजे आपल्या फिंगर टिप्सवरती आपण ऑन द वे कुठेही असताना आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवीन तयार करू शकतो. आणि जेव्हा आपण काहीतरी स्वतःहून तयार करतो त्याचा आनंद सगळ्यात जास्त असतो आणि या आनंदाला सीमा नाही आहे, कारण विद्यार्थ्यांसाठी एखादं छोटंसं कंटेंट तयार करता येणं हे जेव्हा शिक्षकाला जमतं आणि ते कंटेंट तो त्याच्या विद्यार्थ्यांपर्यंत डिलिव्हर करतो, त्या ठराविक गटापर्यंत डिलिव्हर करतो, तेव्हा त्या गटाला त्याच्यातून ज्ञान मिळत असतं आणि त्या शिक्षकाला त्याच्यातून त्याचा जो ज्ञानाचा प्रभाव किती पडलाय ते एकतर बघता येतं आणि दुसरं की अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक उत्तम साधन या सध्याच्या काळामध्ये तुम्ही एका गावामध्ये राहून चालणार नाहीये, अनेक लोकांशी जोपर्यंत आपण जोडले जाणार नाही तोपर्यंत आपली व्याप्ती वाढणार नाही आणि व्याप्ती वाढवण्याचं सगळ्यात सुंदर माध्यम म्हणजे आपल्याला जो आपल्या हातामध्ये असणारा जो स्मार्टफोन आहे त्याचे डीमेरिट्स तर निबंधामध्ये लिहिले जातील पण ज्या मेरिट्सच्या बाजू आहेत या मेरिट्सच्या बाजू शिक्षकांच्या दृष्टिकोनातून अतिशय फायद्याच्या आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज या 21व्या शतकामध्ये आपण अनेक गोष्टींची तंत्रज्ञान डेव्हलप होताना बघतोय. काहीच दिवसांमध्ये जेव्हा आता ही मोबाईलची 5G क्रांती आता आपल्या भारतामध्ये येते, 5G या जी बँडविड्थ असणार या बँडविड्थ नंतर अनेक जणांना म्हणजे अगदी घरामध्ये असणारी छोटी छोटी कामं करण्यासाठी जे आपण म्हणतो अनेक रिव्होल्युशन आतापर्यंत झाले, रक्तक्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, हरित क्रांती झाली आणि आता जी येणार आहे ती रोबो क्रांती असते. आणि रोबो क्रांती म्हणजे अगदी प्रत्येकाच्या घराघरात 5,000-5,000 रुपयात 1,000-1,000 रुपयामध्ये रोबोट्स येणार आहेत काम करण्यासाठी. शेतात सुद्धा रात्री आता पाणी भरायला रोबोट्स असतील. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सगळं काही टेक्नॉलॉजीयुक्त असणार आहे पुढचं जग आणि या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जर आज तंत्रज्ञानाचं ज्ञान आपल्याला असेल तर उद्या आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या ठराविक त्या गटाला ज्याच्याशी आपण जोडले गेलो आहोत, जे आपल्याकडून ज्ञानाची अपेक्षा करतात, त्यांना एक चांगलं कंटेंट आपण देऊ शकतो आणि त्याच्यासाठी आज आपल्याला छोटे कंटेंट शिकण्याची अतिशय आवश्यकता आहे. आज आपण हे शिकल्यानंतर जेव्हा उद्या त्या नवीन कंटेंटकडे बघणार आहोत तेव्हा रोबो क्रांती सुद्धा आपल्यासाठी खूप काही वेगळी नसेल आणि आपण त्याचा एक भाग होऊ शकू आणि तो भाग होण्यासाठी आजपासून आपल्याला ती सुरुवात करावी लागेल, कारण कुठलीही गोष्ट अगदीच लांब नसते, जवळच्या टप्प्यात जर आपण तिला पाहिली तर ती कदाचित उद्या सुद्धा घडू शकते. आणि म्हणून इनोव्हेटिव्ह आणि सरांची जी संस्था आहे शेख सरांची, तर दिलगिरी वगैरे व्यक्त करण्याचं काही एक कारण नाहीये. तुम्ही जे हे सगळं काही आता मी तुमचं बघितलंय, तुम्ही जेवढ्या शिक्षकांना आतापर्यंत स्वतःशी जोडून घेतलंय आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांसाठी एक चांगला उपक्रम तुम्ही तुमच्या मार्फत देत आहात, हा उपक्रम तुमची शारीरिक मानसिक आणि आर्थिक सुद्धा तर तुम्ही किती ओढाताण करता हे मी जवळून पाहिलेलं आहे, त्यामुळं तुम्ही जे करताय हा प्रयत्न
मी फायनान्शियल नक्कीच म्हणणार नाही, तो अतिशय सोशल असं नेटवर्किंगचा प्रकार आहे. आणि या सोशल नेटवर्किंगच्या प्रकारातून तुम्ही म्हणजे अगदी फक्त तुमच्या बेसिक नीड्स पुरतच, त्याच्यात जर अर्थकारण असेल तर तो भाग गळू नये, पण त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षकांना आणि तुमच्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना तुमच्याकडून जे मिळणार आहे ते ज्ञानाचं भंडार म्हणजे तंत्रज्ञानाचं, ते अतिशय महत्वाचं आहे. आज तंत्रज्ञानाकडे पाहत असताना अगदी वायफाय स्कीमला जोडल्यानंतर वर्गातल्या मुलांना एक प्रश्न विचारून त्यांच्याकडे सिम कार्ड नसलेल्या मोबाईलवरती कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये डेटा नाहीये, इंटरनेटची सोय नाहीये, अशा मोबाईलला केवळ वायफाय जोडून तुम्हाला वर्गामध्ये कोण बने सारखा शो प्ले करता येतो. अशा स्वस्तातल्या म्हणजे भंगार पडलेल्या मोबाईलला तुम्ही कोण बनेगा करोडपतीचा एक हॉट रिमोट कन्वर्ट त्याला करू शकता. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या या टेक्नॉलॉजीमध्ये जेव्हा आपण शिरतो तेव्हा त्या शिकायला मिळतात. आणि शिकल्यानंतर असं वाटतं अरे हे तर खूप साधं होतं, हे खर्चिक नव्हतं, फक्त फरक एवढाच आहे. ते येण्यासाठी आपल्याला त्या तंत्रज्ञानाचा बेस येणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून शेख सर हा जो बेस तुम्ही सर्वांना देताय, अगदी मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या बाबतीत असेल, ऑनलाईन ऑफिसच्या बाबतीत असेल, आणि एडिटिंगची जी वेगवेगळी सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन तुम्ही वापरता, कारण आजकालचा जमाना हा बेसिक ऍप्लिकेशन्सचा आहे. एंड युजरची जी ऍप्लिकेशन्स आहेत एकतर ती तयार करणारा समृद्ध आहे किंवा तिला अगदी निष्णांत प्रकारे वापरणारा समृद्ध आहे, या दोनच लोक समृद्ध आहे. बाकी जी इतर लोक आहेत ती फक्त त्या सॉफ्टवेअरकडे एकतर कुतूहल म्हणून बघतात आणि आपल्याला काही येत नाही म्हणून बघतात. तर आपल्याला असं ठरवावं लागेल की एकतर आपल्याला ते तयार करणारं व्हावं लागेल किंवा एंड युजर मधला तो प्रकार व्हावा लागेल की जो त्याच्यातला निष्णांत आहे. आणि त्याच्यासाठी फक्त थोडासा वेळ जर रोज आपण स्वतःसाठी दिला तर कुठलंही बेसिक ऍप्लिकेशन जी सॉफ्टवेअरचं ती अजिबात अवघड नाहीये. म्हणजे अगदी एक एक मेनू बाय मेनू जर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला तर ई लर्निंग रिव्होल्युशन सारख्या प्रकारासारखं तुम्हाला हे सगळं तंत्रज्ञान वाटणार. आणि म्हणूनच शेख सरांचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचंही अभिनंदन करतो की एका चांगल्या नेटवर्कला तुम्ही जॉईन झालेले आहात आणि या नेटवर्कचा एक सदस्य म्हणून तुम्ही आज माझ्याशी सुद्धा हितगुज करतायत. मला तुमच्याशी दोन शब्द बोलण्याची संधी मिळतो, हा ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय आणि मग आपण असं म्हटलं पाहिजे की जिनके हौसलों में जान होती है, जिनके हौसलों में जान होती है उनकी उडान भी शानदार होती है. आणि मग शानदार उडान आपल्याला घ्यायची आहे आणि मग या शानदार उडानसाठी आपल्याला ती जी जान हवी आहे ती जान शेख सरांकडे आहे. आणि म्हणून तंत्रज्ञानाच्या या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी अभ्यासाव्यात, त्या कराव्यात आणि काहीतरी एक नवीन भन्नाट. शेख सर तर वेगवेगळे ऍप्लिकेशन सांगतात, मेनू सांगतात, पण त्यांचेच मेनू शिकून काहीतरी भन्नाट असं वेगळं एक नवीन तयार करता येईल तुम्हाला काहीतरी सगळ्यांनाच, ती अपेक्षा. आणि शेख सर मला वेळ दिलात दोन शब्द माझे ऐकण्यासाठी. आपण सर्व बऱ्याच वेळापासून या मीटिंग मध्ये आहात, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. ऋणी असेल आणि पुन्हा जी नेक्स्ट तुमची मीटिंग असेल सर, त्या नेक्स्ट वेबिनार मध्ये सेमिनार मध्ये आवर्जून इन कॅमेरा मी तुमच्या समोर उपस्थित असेल आणि मला सर्वांशी बोलायला आणि सगळ्यांकडून ऐकायला नक्कीच आवडेल. शेख सर मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सर धन्यवाद हा शब्द एवढा तोकडा आहे, कारण संवाद कसा असतो, संभाषण कसं असतं, कमी वेळेत सगळे मुद्दे शुभेच्छा पासून तर विषय काय आहे तो समजावून सांगायचा, त्यानंतर काही अपेक्षा व्यक्त करायची, हे जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते एवढ्या परिणामकारक पद्धतीनं कुणी मांडू शकतं हेच शिकण्यासारखं आणि हेच मला भावतं, हेच मला तुमच्याकडे खेचून आणतं. आणि आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना जर त्या प्रकारची जर नजर असेल, आणि आहेत सर्वांना कारण शिक्षक म्हणजे असं समोरच्याचं कमीत कमी वक्तृत्व तरी का होईना, मानसिकता होईना, ते समजू शकतो. आणि त्या पद्धतीची तुम्ही सांगितलं सर सुरुवातीला, मलाही आश्चर्य वाटलं की प्रांताध्यक्षांनी
परंतु तुम्ही हा विषय पोहोचवला ई स्केच बद्दलचा हे मलाही माहित नव्हतं. आता ई स्केचची निर्मिती ज्यावेळेस मी केली त्यावेळेस हा कितपर्यंत लोकांना पचेल, रुचेल, पटेल हे माहित नव्हतं. परंतु तुम्हाला आतापर्यंत तरी आपला संवाद या माध्यमातून झाला नव्हता, परंतु तुम्ही अप्रिशिएट तर करायचा, परंतु असं काही तुम्ही केलेलं आहे मला खरोखरच माहित नव्हतं. आणि न सांगता कुणी कुणासाठी करतं हे एक खरोखरच हे माणूस नाही, त्याला देव माणूस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपण सांगून करतो ना कोणाला तरी, त्याला कळावं किंवा मी तुझ्यासाठी केलेलं आहे, त्यावेळेस तो फक्त माणूस होतो, चांगला माणूस होतो. परंतु हे करतात, परंतु त्याला काही त्यांनी मला अजून सांगितलं नव्हतं. हे वैद्य सरांकडे येऊच आपण ते काय बोलणार आहेत. तुम्ही सांगता सांगता हेही सांगितलं की सुरुवात करणे कसं महत्वाचं आहे, म्हणजे सुरुवात झाली पाहिजे, सफर कितना क्यों ना लंबा हो, सुरुवात एक कदम से होती है, हे का कोणतरी चायनीज फिलॉसॉफरने सांगितलेलं आहे. आणि ते तंतोतंत तुमच्या संभाषणाने तर लागू पडत आहे. आणि तुम्ही खरोखर तुमची खरी पारख केली सर की फायनान्शियल नाहीच मुळी. त्यांना माहिती आहे आमच्या प्रशिक्षणार्थींना की 50-60 हजार रुपयाचा कोर्स आणि 500-600 रुपयाला देतो, 6 ऍप्लिकेशन 600 रुपयात, आणि आज जर ऍडमिशन घेतलं तर 500 रुपयात. म्हणजे नाम मात्र आहे ही रक्कम, ती सिरियसनेस क्रिएट व्हावा म्हणून असतं ते, की त्यांनी शिकावं, आपण पैसे भरलेत बाबा, म्हणजे ते रेग्युलर करतात लेक्चर. म्हणजे माझाही मला माझ्या घरी जबाबदारीचं भान राहतं की बाबा त्यांनी पैसे दिलेले आहेत आपल्याला, थोडे काय होण्या मोजलेले आहेत, आपण त्यांना ते पूर्ण न्याय दिला पाहिजे. परंतु एक सामाजिक चळवळच उभी करण्याचा हा प्रयत्न आहे, आणि त्यामध्ये तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि महत्वाचं मार्गदर्शन लाभतंय हे तुमचंच खरं श्रेय म्हणावं लागेल. आणि बोलता बोलता तुम्ही सर खूप चांगली सूचना केली आम्हाला सर्वांनाच, मला खूप आवडली ती. सर्वांनी त्याच्याकडं नीट बघितलं का नाही मला माहित नाही, पण तुम्ही सांगितलं की डिफरंट सॉफ्टवेअर आपण शिकवतो, परंतु आणि आपण कुतूहलानं बघतो, शिकतो, शिकवतो वगैरे, ठीक आहे, हे तरपर्यंत हा मामला ठीक आहे, आतापर्यंत 7-8 बॅचेस झाले आपले. परंतु अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह सॉफ्टवेअर तयार करणारे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आपण शिकवतो, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आपण वापरतो, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअरचा वापर करून आपण व्हिडिओ निर्मिती करतो, पण प्रेझेंटेशन सॉफ्टवेअरची निर्मिती तर या ही मजल जर गाठायची असेल तर अगोदर हे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर नीट समजून घेतले पाहिजेत. आणि त्याही प्रकारचा प्रयत्न आम्ही थोडा बहुत पॉवर पॉईंटच्या माध्यम पीपीटी मधूनच सॉफ्टवेअर कसं तयार करता येतील याचा थोडासा एक अभ्यास केलेला आहे. त्याचा त्यालाही वेगळ्या पातळीवर आपल्याला न्यायचा आहे. तर सध्या आपण सॉफ्टवेअर शिकत आहोत जे आहेत, पण जे नाहीत ते तयार करा. आता मला बोलता बोलता आठवलं एक, ते जॉर्ज बर्नार्ड शॉ सरांना तर माहीत असणारच आहे, तुम्हाला काही जणांना माहीत असेल. त्यांचं एक वाक्य आहे की यू सी द थिंग्स विच आर अँड से वाय, बट आय सी द थिंग्स विच आर नॉट अँड से वाय नॉट. म्हणजे तुम्ही त्या गोष्टी बघता की जे आहेत आणि म्हणता का आहेत, म्हणजे जे आहेत ते सुद्धा नको आहे आपल्याला, पण मी अशा गोष्टी, जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात, पण मी अशा गोष्टी बघतो की जे नाहीत आणि म्हणतो की का नाहीयेत, आणि ते बनवण्याचा ते तयार करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच याचा विचार आमचे प्रशिक्षणार्थी माझ्या सकट सगळं बरोबरीनं करतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. एंड किंवा मग कमीत कमी काय करावं की एंड युजर जे सॉफ्टवेअर आहेत त्याचा वापर करणारे व्हा, निष्णात वापर करणारे व्हा. हे खूप चांगलं आपल्याला सजेशन किंवा एक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केलेली आहे. आणि 7-8 बॅचेस झाल्यानंतर मला असं वाटत नाही की अपेक्षा वाजवी किंवा माफक अशी आहे, म्हणजे खूप अशी अवाजवी आहे असं नाही, तर आपल्या त्या याच्यातीलच आहे, कक्षेतील आहे, आपल्या क्षमतेतील आहे, असं आपण इथं समजूया म्हणूया, जेणेकरून आपण स्वतःच इन्स्पिरेशन क्रिएट करूया. आणि शेवटी आपण हे म्हटलं की भन्नाट, आता मी जे काही व्हिडिओज बनवतो त्यामागे हीच कल्पना असते की भन्नाट करायचं तर काहीतरी भन्नाट करायचं. आणि ते तुमच्याकडून ती अपेक्षा व्यक्त करत आहे की प्रशिक्षणार्थींपैकी या कोर्समधून जे तुम्ही शिकणार आहात तुमचीही व्हिडिओ निर्मिती त्या प्रकारची झाली पाहिजे, अफलातून भन्नाट झाली पाहिजे. हे शब्द हे हा फीडबॅक माझ्याकडून सगळ्या आपल्या प्रशिक्षणार्थी दुसऱ्या प्रशिक्षणार्थींकडून तुमच्यासाठी आले पाहिजे असं प्रत्येकानं स्वतः विचार करायचा आहे. आणि त्या प्रकारचं मोटिवेशन यामध्ये पेरलेलं आहे त्यांनी, हे खरोखरच मी कृतकृत्य झालेलो आहे आणि हे सफल झालेलं आहे आपल्या वर्धापन दिन किंवा सार्थक झालेलं आहे हे आपलं बॅज असं आपण इथं म्हणूया. आणि आभार व्यक्त केले सरांनी शेवटी माझी, मला समजून घेतलं त्याबद्दल खरोखर मी त्यांचं खूप आभारी आहे. कारण खरोखरच एवढा व्याप होता की
मला वेळ न्याय देता येत नव्हता, आणि न्याय जर एखाद्या गोष्टीला द्यायचं नाही तर मग माझं काय असतं एक सूत्र की ऑल ऑर नन, करायचं तर सगळं करायचं, नाही तर मग काहीच नाही. आणि त्यामुळं परंतु मी तरीही सरांना आता शब्द देण्यापेक्षा विनंतीच करतो की तुम्ही आपण तुमच्यासाठी किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिर्डीतील राहत्या परिसरातील त्यासाठी त्यांच्यासाठीही मला योगदान द्यायचं आणि माझं जे काही प्रायश्चित्त आहे ते मला तुम्ही करू द्यावा अशी मी तुम्हाला यामध्ये विनंती करतो. सामावून घ्यावं. मी पुन्हा एकदा नवीन पद्धतीनं माझं थोडंफार योगदान देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यामुळे तुमचा आभार जेवढं व्यक्त करावं तेवढं कमी आहे. परिपूर्ण संवाद, परिपूर्ण संवादाची व्याख्या परिभाषा म्हणजे अजिंक्यदेव गायकवाड सर, असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. विनोद वैद्य सर, आपण काही बोलणार आहात याबद्दल? हा नक्कीच. आज दुग्ध शर्करा योग म्हणावा तेवढा कमी आहे, कारण आपली मीटिंग चालू असताना माझा जो प्रयत्न मागील 6 महिन्यापासून जो चालू होता की आज की नवीन सरांचं ई स्केचच्या बाबतीत रेडिओ सिटी 91.1 FM वरती इंटरव्ह्यू व्हावी, ती ई स्केच काय आहे याच्या बाबतीत मला आपली ही मीटिंग चालू असताना मला मेसेज आला आणि त्या मेसेजनुसार लवकरच आपल्या मुजीर सरांची इंटरव्ह्यू ही रेडिओ सिटी 91.1 FM पुणेवरती प्रसारित होणार आहे. आणि हा आनंद आपण काय व्यक्त करावा म्हणजे काय म्हणजे सफलतेचा कळस काय असतो किंवा सार्थकतेचा एखाद्या कार्यक्रमाचा किंवा एखाद्या मोहिमेचा काय असतो ते या माध्यमातून मला असं समजून येते. आणि कधी कधी यश म्हणजे अपयश पचवणारे तर आपण झालेलो आहोत, कारण अपयश जास्त येतात ना लो माणसाला, यश खूप क्वचित किंवा कमी वेळा आपल्याला मिळतं आणि ते सुद्धा पेलवता आलं पाहिजे. आणि ते पेलवण्याच्या पलीकडे गेलं तरी नियंत्रण ढासळू शकतं अशा प्रकारची मनस्थिती जवळपास थोडीफार माझी होत आहे. आपण जितकी जनजागृती आपल्याला करता येईल तेवढ्यापर्यंत आपल्याला सामान्य लोकांपर्यंत इतकी पोहोचवता येईल ही नवीन संकल्पना ही आपण रेडिओ सिटीच्या माध्यमातून लवकर आमचे प्रशिक्षणार्थी बरोबर नक्कीच सर वैद्य सरांनाही मी विनंती करेन की आमचे काही प्रशिक्षणार्थींनी सुद्धा ई स्केचचे न्यू व्हर्जन त्यांनी शोधून काढलं आणि हे मला जगासमोर आणायला आवडेलच. त्या पद्धतीचं ही या कोर्समध्येही एखादा सेशन त्यामध्ये होणारच आहे. आपण एक वेगवेगळे माध्यमाच्या आधारे लोकांच्या आपल्या सगळ्या बांधवांच्या ज्या काही टेक्नॉलॉजी आहे किंवा त्यांनी जे इनोव्हेटिव्ह जे केलेले आपण ते जगासमोर आणण्याचा एक प्रयत्न करू. सोशल मीडिया तर आहेच, पण असे काही प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे की ज्याद्वारे आपण हे लोकांपर्यंत कसं पोहोचवलं पाहिजे हे आपण करू. नक्की नक्की, खूप खूप धन्यवाद. आपले तिन्ही प्रशिक्षणार्थी शेवटपर्यंत आहेत खरोखरच हे खूप माझ्यासाठी गौरवास्पद अभिमानास्पद प्लस खूप माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की खराडकर सर असतील, गायकवाड सर असतील, वैद्य सर असतील, आम्ही जवळपास सेम वयोगटाचे आहोत. थोडंफार 4-5 वर्षाचा इकडं तिकडं फरक असेल चौघामध्ये, परंतु सगळेजण तरुण मनाचे आहेत. तुम्ही तुमच्या बरोबरीनं आणि आपण याच पद्धतीनं काहीतरी जर केलं ते या सर्व मार्गदर्शकांचं मार्गदर्शन सहकार्य आणि सपोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी राहणारच आहेत. त्यामुळं आपण जे उपस्थित आहेत शेवटपर्यंत सध्या त्यांच्याकडून एखादी अशी निर्मिती दखलपात्र निर्मिती जर झाली तर खरोखरच आपल्याच महाराष्ट्राचं नाव त्यामध्ये होणार. कारण शेवटी जरी मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्चुअल्स पहिल्या 4 मध्ये IN आहे, त्यामुळे IN4 असं आपण म्हणतो आणि EPRD म्हणजे ई कंटेंट प्रोडक्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॉर महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र आपण लावतो तिथं. त्यामुळं आपलं काहीतरी होईल, राज्याच्या जडणघडणीमध्ये आपलं एक खारीचा वाटा किंवा एक फुलण्यापुराची पाकळीचं योगदान आपण यामध्ये देऊया अशी इथं अपेक्षा व्यक्त करतो. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या फक्त 2 मिनिटं तुम्ही आमचे प्रशिक्षणार्थींचं आभार प्रदर्शन यामध्ये होणार आहे, त्यानंतर मी वैयक्तिक संवाद सर्वांशी साधणार आहे. प्रमुख पाहुण्यांची आपण थोड्या वेळ रजा घेणार आहोत सर्वांची. मला असं वाटतं की एक आमचे मेल कॅन्डिडेट एक फिमेल कॅन्डिडेट एक सर मॅडम तुम्ही
तिघांबद्दल ही थोडक्यात जे आहे आजचा तुम्हाला फीडबॅक तुम्हाला द्यायचा आहे. त्याशिवाय जे आहे त्याचा क्लायमॅक्स जी ज्याला म्हणतो आपण तो होत नाही. ओके, तर हँड रेस करावा उत्स्फूर्तपणे, कारण हे काही ठरलेलं नाही आपलं काहीच, प्री डिटरमाइंड नाही. कारण डिटरमाइन जर असलं असतं ते स्क्रिप्टेड झालं ना, ते स्क्रिप्ट लिहून आणली असती तुम्ही, आणि आता जे बोलाल ते मनापासून याल. ओके, ऑन द स्पॉट. आणि सगळे शिक्षक आहेत इथं, सगळे शिक्षक आहेत, काही विद्यार्थी आहेत, तर उत्स्फूर्तपणे बोलायला कोण तयार आहे आता सध्या? मी कुणाची नावं घेणार नाही, माझ्याकडं सगळ्यांचीच नावं येत आहेत तोंडी, परंतु आपण एका एकाला संधी देणार आहोत. आपल्या स्क्रिप्ट वगैरे काही लिहू नका, लिहित बसू नका आता, कारण सर्वांनीच तिघांनी सुद्धा ऑन द स्पॉट, आणि गायकवाड सरांनी, वैद्य सरांनी, खराडकर सरांनी पीपीटी बनवली होती खरी, परंतु त्यांनी मी 10 मिनिटं अगोदर सांगितलं होतं त्यांना की प्रेझेंटेशन असेल तर बरं होईल तेवढंच, मग त्यांनी 10-15 मिनिटात शेवटी बनवली होती. म्हणजे सगळं काही ऑन द स्पॉट करणारे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा ऑन द स्पॉट करावं आणि मनाची तयारी दाखवावी. प्रवासातून उतरून गायकवाड सरांनी आपल्याला आपल्याशी सुंदर असा हा संवाद साधलेला आहे. आमरण यूट्यूब जोपर्यंत असेल, सूर्यचंद्र जोपर्यंत असतील तोपर्यंत हा व्हिडिओ राहणार आहे, त्यांचं हे संवाद राहणार आहे. त्यामुळं हे जे संग्रही अमृत मी आपण या आयुष्यभरात कमावलेलं आहे हीच खरी कमाई असे मी समजतो. तुमचाही आवाज या असमंतामध्ये असाच निनादावा असं कुणाला वाटतं त्यांनी हँड रेस करावा. मेशराम सर आहेत इथं एक नंबरला दिसत आहेत मला, सगळेच रती महारथी आहेत, अस्मिता मॅडम आहेत, राजश्री मॅडम आहेत, कीर्तनकर सर आहेत, केवटे मॅडम आहेत, भागमडे मॅडम आहेत, चौधरी मॅडम आहेत, शीला पाटील मॅडम आहेत, चांगले बोलणारे सगळे, धूम सर आहेत, नारकर सर आहेत, ठाकरे सर आहेत, कदम सर आहेत, राहुल मॅडम आहेत, कैलास काकडे सर आहेत, सगळे महारथी आहेत, रतीही नाहीत, सगळे महारथी आहेत. आम्हीच रती आहोत म्हणावला गेली तुमच्या पुढे. आभार. म्हणजे तुम्हाला काहीच मिळालं नाही का या तिघांच्या संवादातून, संभाषणातून? आणि असं कमीपणा समजू नका, किंवा असं आपण म्हणतो ना की तिघेही वक्ते आहेत, चांगले वक्ते आहेत, त्यामुळे आपलं संभाषण कसं असेल अशी काही कोणी विचार करू नका, कारण मी तुम्हाला ओळखलेला आहे, त्यांनी तुम्हाला दाखवलंय त्यांचं वक्तृत्व काय आहे किंवा संभाषण काय असतं, तर तुम्हालाही दाखवण्याची संधी आहे. आणि आपल्या संस्थेचं हा एक मानाचा प्रश्न आहे, म्हणून आपण आन बान शानचा प्रश्न आहे. बोला बोला, शेवटचे 2 मिनिटं देत आहे मी तुम्हाला फक्त, नाही तर मीच आभार प्रदर्शन ओळखतो, कारण वेळ भरपूर झालेला आहे, जवळजवळ आता 10. या संस्थेचा मी एक कोऑर्डिनेटर म्हणून बोलतोय, मी प्रमुख पाहुणा म्हणून बोलत नाही. आपण आपल्याला काय मिळालं किंवा काय, आणि आपण जगापुढे किती ओपन माइंडेडली राहू शकतो इथे कुणी तुम्हाला जज करणार नाही तुम्ही काय बोलला. ओके, त्यामुळे आपण आपल्या पाहुण्यांचे आभार हे मानलेच पाहिजे, दोन शब्दात मानला नो प्रॉब्लेम. कारण इथे जे काय होतं की आपण जे प्रेक्षकांसमोर बोलतो त्यावेळेस आपल्याला कोणतरी जज करत, इथे कुणी जज करणार नसतं. ओके, त्यामुळे आपल्याला इथे काहीतरी शिकायला मिळालं. ह्या 2 तास आपले जे आपले आयुष्य जे आपण दिले त्याच्याबद्दल एक 2 शब्द आपल्या प्रमुख पाहुण्यांचे पदमजी सर असतील, गायकवाड सर असतील, यांच्याबद्दल थोडस एक आभार व्यक्त करणं आपलं कर्तव्य असतं, ते आपण केलं पाहिजे. धन्यवाद. सगळेजण तयार आहेत आणि ते काय बघत आहेत की कोण अगोदर बोलते किंवा दुसऱ्यांकडे बघत आहेत, ते बोलतील ते आहेत. मेसराम सर म्हणतात काकडे सर आहेत, काकडे सर म्हणतात राजश्री मॅडम आहेत, राजश्री मॅडम म्हणतात शीला पाटील मॅडम आहेत, मॅंगोटे सर आहेत, सगळे हे जे उरलेले आहेत ना सुपर 40 आहेत, सुपर 40 30, आपण तिघ सोडून 37 आहेत सगळे. पास्ते मॅडम आहेत पुण्याचे, शुद्ध ठळक उच्चारावाले सगळे शिक्षक आहेत हे. खरंच बोलायचं नाही तुम्हाला आज, कोणाला काय हँड रेज कसं करायचं विसरून गेलाय. काकडे सर घ्या लीड तुम्ही, आता काय करायचं. मेशराम सर
हॅलो हॅलो सर. हॅलो. हा कोण आहे? आपले मेश्राम सर आहेत. हा येतोय सर. हॅलो. हा येतोय सर, ऐकू बोला. सर नमस्कार. सर्वप्रथम सर सर्वप्रथम IN4EPRD या संस्थेला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. तर या ठिकाणी आपले जे आजचे जे तीनही पाहुणे मार्गदर्शक आपल्याला लाभले, या तीनही मार्गदर्शकांनी सरांनी आपल्याला छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. वैद्य सरांचं थोडं मला म्हणजे हे कव्हरेजचं प्रॉब्लेम असल्यामुळे ऐकता आलं नाही, पण सरांविषयी आपल्याला माहितच आहे. त्यांना ग्लोबल टीचर ICT अवॉर्ड वगैरे मिळालेला आहे आणि त्यांचं सुद्धा म्हणजे खूप म्हणजे अनुभव म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर खाडकर सर, ज्यांनी जी नवीन टेक्नॉलॉजी आहे अगदी म्हणजे सर्व प्राथमिक प्राथमिक स्तरापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत अगदी कमीत कमी खर्चामध्ये कशा प्रकारे ती टेक्नॉलॉजी वापरून आपलं जे काही अध्यापन आहे, आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे, ते ऑफलाईन आणि ऑनलाईन कशा प्रकारे आपण सादर करावं, याच्यासाठी त्यांनी जी साधनांची जुळवाजुळव, सॉफ्टवेअरची जुळवाजुळव कमी पैसे कमी याच्यामध्ये होईल असं जे प्रेझेंटेशन केलं ते अतिशय मार्गदर्शक ठरलं. त्याचप्रमाणे गायकवाड सर म्हणजे प्रवासात असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये जे मार्गदर्शन करण्याची जी काही इच्छा होती किंवा काय म्हणू आपण त्यांना म्हणजे संवाद साधायचा होता आपल्याशी, ते प्रवासात असताना सुद्धा अडचणीमध्ये असताना सुद्धा आपल्याशी संवाद साधलं आणि अगदी छान पद्धतीनं अगदी म्हणजे आपल्या व्याख्यानातून जे सॉफ्टवेअरचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे आणि आपल्याला अगदी या प्राथमिक स्तरापासून अगदी चांगल्या स्तरापर्यंत कशा प्रकारे आपल्याला म्हणजे आधी सॉफ्टवेअर समजून घेणे आणि मग सॉफ्टवेअरची निर्मिती करणे कशा प्रकारे आपल्याला हे गाठता येईल याचं सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तुम्ही आमच्यासाठी नेहमीच असे प्रेरणा स्थान असतात. तर सर्वप्रथम तीनही मार्गदर्शक सरांचे या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो माझ्यातर्फे पण आणि आपल्या ह्या IN4EPRD या संस्थेमार्फत सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि स्वतः आमचे प्राध्यापक मुबीन शेख सर आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणा असतो. आपण नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असता. एक इनोव्हेटिव्ह स्पीच आपलं इन्स्पिरेशन असं स्पीच असते, तर त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जे आमचे शिक्षक बंधू भगिनी आपले विद्यार्थी मित्रमंडळी कॉलेज स्तरावरचे जे सर्व उपस्थित आहेत, या ठिकाणी आपण उपस्थिती दर्शविली त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप छान सर, सर्वांचे आपण आभार छान व्यक्त केलेले आहेत. आता शेवटचं 2 मिनिटांमध्ये आपण समारोप करणार आहोत कारण आता 10 वाजत आलेले आहेत ऑलरेडी. राजेश्वर कीर्तनकर सर यांनी हँड रेस केलेला आहे, आता कुणीही हँड रेस करू नका. सध्या आपण शेवटी माझे एक प्रमुख पाहुण्याचा निरोप घेऊन माझे एक 5 मिनिटाचा समारोपात्मक जे संभाषण आहे मी तुमच्याशी करणार आहे. कीर्तनकर सर आपण बोलावं. नमस्कार सर, आवाज येतो सर? हो. हा आमचा रेंजचा प्रॉब्लेम आला सर, आम्ही ऐकलं बरस तो रेंजच्या प्रॉब्लेममुळे आम्ही ते हे करत नव्हतो. तर परत एकदा सरांनी दिल्याप्रमाणे मी सुद्धा IN4EPRD आणि आपणास शुभेच्छा देतो. तसेच आम्हाला बोलावं असं खूप वाटतं, परंतु तुमचे जे आदर्श असणारे आणि आमच्या समोर तुम्ही गुरूंचे गुरु आमच्या समोर असल्यामुळे थोडस आम्हाला मनाला थोडस तसं नाहीये. तसं आपलं आपण जे आहे सेम प्लॅटफॉर्म हा शब्द का वापरतो, कारण यामध्ये आपण प्रशिक्षण ट्रेनी ऍज अ ट्रेनर का करतो. तुम्हाला ट्रेनी आहेत, आता वैद्य सरांना कदाचित माहित नसेल किंवा खराडकर सरांना माहित नसेल, गेल्या बॅचला आम्ही ऍडोब आफ्टर इफेक्ट सारखा
सॉफ्टवेअर शिकवला आणि त्यामध्ये कमालीचं सादरीकरण करता येतं हे आमच्या प्रशिक्षणार्थींनी जे शिकले त्याचं रिपिटेशन, त्याचं रिक्रिएशन, त्यांचं रोज एक सेशन 15 दिवस झाल्यानंतर 16व्या दिवशी दोन तीन जण ते त्यांना स्क्रीन शेअर करून ते शिकवायचे डायरेक्ट दुसऱ्या प्रशिक्षणार्थींनी. म्हणजे ट्रेनिंग ट्रेनर कसं व्हावं याचंही प्रशिक्षण या प्लॅटफॉर्मवरती दिलं जातं. त्यामुळं तुम्हाला बोलण्यासाठी आपण वारंवार इथं सांगत असतो जेणेकरून तुम्हीही सेम आपण तुम्ही मी सगळे का मी ॲज अ ट्रेनर राहणार तुम्ही ॲज अ ट्रेनर राहणार म्हणजे काय भेदभावच नाही एकमेकांशी काय वर खाली कोण आहे असं काहीच ठेवायचं नाही. सगळे एक आहेत सगळे आम सबका मालिक एक च्या भूमीमध्ये मी राहतोय त्यामुळं तो एक मोठा माझा असतो की आपण सगळे एक आहोत. असो या माध्यमातून सर्वांशी आपल्याला संवाद साधता आला. मी शेवटी पुन्हा एकदा गायकवाड सर असतील गायकवाड सरांना थोडस ते मला वाटते जायची त्यांची घाई झाली असेल तिथे कारण ते पावसात थांबले होते का शेडच्या खाली. पण आपल्याकडं शेवटी आता खराडकर सर आहेत वैद्य सर आहेत गायकवाड सर असतील या तिघांचं जे आजचं जे योगदान आहे ते माझ्या स्मरणात माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे आणि यामध्ये आमचे कधी खटके तर उडालेले नाही तसे. वैद्य सरांशी संपर्क माझा जास्त असतो त्यांचे थोडेफार जरी माझ्याशी थोडे विसंवाद झाले तर हे मला आठवतं की वैद्य सरांनी आपल्यासाठी काय केलंय आणि मग मी स्वतःहूनच त्यांच्याशी संवाद साधत असतो की नाही नाही आपण चुकीचं करतोय नाही का असं. तर असं कधी विचार येत नाही. खराडकर सरांचं तर काय पूर्ण प्रोफेशनल आमचे रिलेशनशिप आहेत आणि आता पर्सनलच्या मार्गावर आहेत एवढे चांगलं आमच्याशी संवाद होत असतो कधी कधी. गायकवाड सरांचं तर मी आमच्या एका आमच्या संकुलातच आहेत ते साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आणि मी साईबाबा कॉलेजमध्ये असं फक्त आहे एकाच छताखाली आहोत त्यामुळं तो आपलेपणा आमचा टिकून राहील तुमच्या बरोबर तो टिकून राहील तुम्हीही या सर्वांना सामावून घ्याल अशी शेवटची अपेक्षा आहे तो व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा खराडकर सर आणि वैद्य सर या दोघांचा मी निरोप घेतो की आपण इथं आला पुन्हा पुन्हा एकदा याच कोर्समध्ये तुम्हाला समारोपाच्या दिवशी 15 सप्टेंबरला यायचं आहे आणि आमच्या निर्मिती काय काय झाली त्याचे रोजचा एक व्हिडिओ दोन व्हिडिओ जे काय तयार होतील आमचे तो आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे. तो फक्त तुम्ही पुन्हा समारोपाला यावं आधी मध्ये कोर्सच्या मध्ये सुद्धा आपल्याला वैद्य सर आणि खराडकर सर जॉईन होतीलच आणि गायकवाड सर सुद्धा जॉईन होणारच आहेत त्यामुळं सध्या हा निरोप नसून हा एंड नसून नवीन सुरू बिगिनिंग आहे ओके असं मी इथं जाहीर करतो आणि सर्वांचे इथं आभार व्यक्त करतो. बाकी प्रशिक्षणार्थींनी थोडस थांबायचं आहे या ठिकाणी आणि खराडकर सर आणि वैद्य सर आपण धन्यवाद सर खूप आम्ही तुमचे आभारी आहोत. तुम्ही या प्रगत म्हणजे खूप अशा टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअरच्या असलेल्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला चान्स दिला धन्यवाद पुन्हा या सर परत बोलवल्यावर. नक्कीच नक्कीच सर आज आयन फॉर ईपीआरडीच्या या माध्यमातून आपण जे लोकांपर्यंत पोहोचलो आहे आपल्या बांधवांपर्यंत पोहोचलो आहे तर मी आज एक या आपल्या 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त एक गोष्ट सांगू शकतो की लोकशाहीची व्याख्या आहे फॉर द पीपल बाय द पीपल. आता आपण एक नवीन व्याख्या तयार करू फॉर द टीचर बाय द टीचर अँड ऑफ द टीचर. म्हणजे लोकशाहीची व्याख्या झाली लोकांकडून म्हणजे शिक्षकांकडून शिक्षकांसाठी शिक्षकांनी तयार केलेली मोहीम एक नवीन शेवटी आपण एक जो एक परिपाक याचा अर्क याचा जो सार आहे तो एका वाक्यात सांगितला सर या मोहिमेचा त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद. आमचे प्रशिक्षणार्थींशी मी थोडस संवाद साधतो. आता बघा मी जे आहे आपण 25 तारखेपासून या कोर्सची सुरुवात करत आहोत 15 सप्टेंबरपर्यंत हे चालणार आहे आणि त्यासाठी मी आजची 15 ऑगस्टचा दिवस संपेपर्यंत किंवा आजचा जो काही आपला वर्धापन दिनाचा दिवस आहे 12 वाजेपर्यंत त्यासाठी मी तुमच्यासाठी खास सवलत दिलेली आहे. त्यामध्ये खरं तर विचार काही वेगळाही होता की अशा पद्धतीनं कारण सध्या माझं जे नवीन आता मी हे पेड व्हर्जन घेतलेलं आहे आणि अदर जे थिंग्स आहेत त्या माध्यमातून खरंच मला यामध्ये अफोर्डेबिलिटी ज्याला कॉन्सेप्ट म्हणतो
तो मी इथं बघितलाच नाही या गोष्टीकडे, कारण थोडा गॅप झालेला होता मध्ये, आणि त्यामध्ये तुमचाही थोडासा टच असेल किंवा तुमचं जे पॅशन असेल ई कंटेंटकडचं किंवा दुसऱ्या गोष्टीकडचं ते थोडंफार कमी होण्याची शक्यता होती. आणि या गोष्टीचा सगळा मी विचार करून असा विचार केला की नाही, आपला जो काही टेम्पो आहे किंवा जो काही आपला एक प्रथा आहे म्हणूया आपण किंवा पायंडा आहे तोच आपण कायम ठेवायचा, जेणेकरून कारण याला वेगळं गालबोट असं लागू नये आपलं, कारण ही मोहीम आहे ती एक सामाजिक चळवळीमध्ये रूपांतरित आपल्याला करायची आहे, आणि तुम्ही त्याचे मुरके आहात, तुम्ही त्याचे जे आहेत शिलेदार आहात असं मी या ठिकाणी जाहीर करतो. तर आता सध्या मला तीन जणांची जी आहेत, वासंती कोंदाडे मॅडम म्हणून आहेत, तळीकोटे गजानन सर म्हणून आहेत आणि बाळकृष्ण कोठेकर सर म्हणून आहेत, त्यांचे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे, त्यांचं ऍडमिशन त्यांनी तीन चार जणांनी कन्फर्म केलेलं आहे आणि त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. नवीन ग्रुप सुद्धा त्यांनी जॉईन केलेला आहे, आपण सर्वांनी नवीन ग्रुप जॉईन केलेलाच असेल, मी काय बघितलेलं नाही आहे की कुणी ऍडमिशन घेतलं कुणी नाही घेतलं, तरी मी तुम्हाला तिथं आपला एक नवीन ग्रुप असावा, तर त्या ग्रुपमध्ये सहभागी झालेल्यांनी आज उद्यापर्यंत कधीही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, पण तरी त्यातल्या त्यात मी सजेस्ट करेन किंवा थोडस मी रिकमेंड करेन तुम्हाला की तुम्ही आजच प्रवेश आपला निश्चित करावा, जेणेकरून त्याची जी व्यूहरचना आहे किंवा त्याचं जे काही नियोजन आहे त्या पद्धतीचं मला लवकरात लवकर करता येईल, नाहीतर मी तुम्हाला मेसेज पाठवणार किंवा वेगवेगळे पोस्टर व्हिडिओ बनवणार, त्यापेक्षा तुम्ही तुमचं जे काही आपला घरोबा आहे तो कायम ठेवावा अशी मी इथं शेवटी विनंती करतो. आणि आज 12 वाजेपर्यंत तुम्ही, आता रहमुद्दीन शेख सरांनी मला फोनपे केले, हा फोनपे किंवा गुगल पे केलं तर चांगलं राहील, कारण पेटीएम न माझ्या अशा बँकेत माझी थोडस रक्कम जमा होती की मला ती काढता येत नाही, त्यासाठी मला बारामतीला जावं लागतं, कारण त्याचं एटीएम ही माझ्याकडे नाही, कारण मला आता सध्या झूमचं आणि तुमच्यासाठी वेगवेगळे मटेरियल्स ई कंटेंटच्या बाबतीतले घ्यायचे असल्यामुळं तुम्हाला मला फोनपे किंवा गुगल पे जरी केलं तरी चालेल, पेटीएम किंवा दुसऱ्या माध्यमातून न करता फोनपेला जास्त प्रिफरन्स तुम्ही द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. मला रहमुद्दीन शेख सरांनी पाठवलेलं आहे त्यांचं रिसीट सुद्धा, तर माझ्याकडे सध्या 5 नावं आहेत इथं रहमुद्दीन शेख पकडून, रहमुद्दीन शेख सर यांनी मला पेटीएम केलेलं आहे. ठीक आहे, नवीन ग्रुप आपला म्हणजे ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन त्यांचं कन्फर्म केलेलं आहे, प्रवेश ज्यांनी निश्चित केलेला आहे, त्यांचा जो काय आता सध्याचा जो मी ग्रुप केलाय की इच्छुकांसाठीचा जो ग्रुप आहे तो ग्रुप आपला फायनल ग्रुप नसणार आहे, तो सेमी फायनल ग्रुप असणार आहे. तर फायनल ग्रुप त्यांचाच असणार आहे की ज्यांचं रिसीट माझ्याकडे आलेलं आहे आणि ज्यांनी ऍडमिशन त्यांचं कन्फर्म केलंय त्यांचेच नंबर जे आहे ते मी नवीन ग्रुपमध्ये ऍड करणार आहे. ओके, काटकर सरांनी मला इथं पेमेंट केलेलं आहे, जयसिंग काटकर सर आहेत त्यांनी मला गुगल पे केलं तर चालते सर. हो चालेल सर, गुगल पे किंवा फोन पे चालेल, फक्त पेटीएमचे पैसे वेगळीकडेच जातात ते मला घेताच येत नाही असं प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. मला वाटतं एक कोठेकर सरांनी मला पेटीएम केलेलं होतं, असो काय हरकत नाही, कारण ते एक तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही पेटीएमही करू शकता, बट सध्या कुसुम धोने मॅडम म्हणून एक आहेत, त्यांनी आता मला इथं पेमेंट केलेलं आहे. आपण काय जास्त आता लाईव्ह मध्ये थांबणार नाहीये. बाळूकाठे सर आहेत उपस्थितांपैकी सर्वांनाच माझी विनंती असेल की तुम्हाला, तुम्ही जर पहिल्यापासून शेवटपर्यंत जर असाल तर आज 12 वाजेपर्यंत कशाही परिस्थितीत तुम्ही प्रवेश आपला निश्चित केला पाहिजे, जेणेकरून मी त्या पद्धतीची पावलं जी आहेत उद्यापासून तुम्हाला त्याचे फीडबॅक त्याचे जे अपडेट्स आहेत ते नवीन ग्रुपमध्ये मी देत राहीन तुम्हाला, आणि ते कारण इन्स्टॉलेशन जे काही असतात ना ते मी अगोदरच करून घेणार आहे, यावेळेस म्हणजे कोर्स सुरू व्हायच्या अगोदरच मी तुमच्याशी 1-3 वेळा संवाद साधणार आहे. ओके, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला जास्त वेळ जाणार नाही, परत डाऊट सॉल्व्हिंग सेशनमध्ये आपण ते घेत होतो ना अगोदर कोर्स सुरू झाल्यानंतर, तर त्याच्या अगोदरच मला जे ऍडमिशन घेत आहेत त्यांनी मला
हे सुद्धा पाठवा. ज्योग्राफी एज्युकेशन म्हणून कोण आहे? ज्योग्राफी एज्युकेशन म्हणून कोण आहेत? मला तुम्ही प्लीज काय करा, तुमचं हे आणि हे जे द्यावेळेस तुम्ही कराल, पेमेंट कराल ना. फड सर बोलतो सर. फड सर बोलतो. फड सर आहेत का? ज्योग्राफी एज्युकेशन म्हणून ना. हो सर, हो सर, माझं युट्यूबचं नाव आहे ते. बर 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 बर. ते तसंच सेव्ह झालेलं आहे तिथं, नोट करून घ्या सर तसं. हा, तुम्ही काय करा सर, मला व्हॉट्सअपवर ते ना तुमचं रिसीट तर सगळ्यांनी पाठवा. रिसीट बरोबर नाव पाठवा. कारण काही काही जणांचं काय झालेलं आहे की माझं जुन्या मोबाईल मध्ये नंबर नसल्यामुळे त्यांचे नाव फक्त नंबर येतोय तिथं. सगळ्यांचे नंबर आहेत तुमचे माझ्याकडं आणि तो उपस्थितांपैकी सगळ्यांचे नंबर सेव्ह बी आहे जवळजवळ. पण काहींचे जर नसतील तर मला ते रिसीट आलेली असते पण नाव नसतंय. आणि तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा वेगळं नाव टाकलेलं असतंय, त्यामुळं तो काय होतो मला नेमकं कुणाचं ऍडमिशन आहे ते कळत नाही. त्यामुळे तुम्ही रिसीट बरोबर खाली नाव सुद्धा टाकावं, जरी माझ्याकडे सेव्ह असलं तरी टाकावं, नाही नसलं तरी टाकावं, जेणेकरून ते नावाने मी सेव्ह करून नवीन ग्रुप असा तयार करेन. हा, ते नोट करून घ्या सर माझं नाव. हो, घेतलंय आता मी इथं. आता बाकीच्या मी आता 10-12 नावं लिहून घेतलेली आहेत, पेमेंट येत आहेत. तर आपण मी काय करतो, तुम्ही सध्या मला तो ते लाईव्ह मध्ये काय हे काम करता येणार नाहीये, तर तुम्ही बाकीच्यांनी 12 वाजेपर्यंत पाठवा. उद्या कुणाला करायचं असेल तर ते, कोणाची अडचण असेल तर तसंही उद्याही करू शकता. ओके, पण आपण जास्त जे आहे आज आणि उद्याची मी तुम्हाला जास्तीत जास्त यामध्ये सवलत देऊ शकतो, कारण परवा दिवशीपासून शेवटी म्हणजे नियमानुसार आपल्याला राहावं लागेल. तर 599 रुपयाचं परवा दिवशीपासून तुम्हाला चार्ज पडेल. आज आणि उद्या तुम्हाला 499 रुपयामध्ये हा एवढा उपयुक्त असा कोर्स मिळत आहे, त्याचा लाभ सर्वांनी मात्र घ्यावा अशी मी शेवटची विनंती व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांची रजा घेतो, कारण 10 वाजलेले विद्यार्थी तिथं माझी वाट बघत आहेत. विद्यार्थ्यांबरोबर एक मीटिंग आहे माझी त्यांची ट्रीपसाठीची, तर त्यासाठी मी तुम्हाला सध्या तुमची रजा घेतो. धन्यवाद सर्वांनी मला स्क्रीनशॉट ज्यांची ज्यांची पेमेंट होतील त्यांनी नावासहित पाठवावे अशी शेवटची इथे विनंती व्यक्त करतो. आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या समारोपाला, वर्धापन दिनाच्या समारोपाला आणि आमचे कोऑर्डिनेटर इथं विनोद वैद्य सर शेवटपर्यंत उपस्थित आहेत, त्यांचं तुमच्या सर्व उपस्थितांचं शेवटपर्यंत तुम्ही उपस्थित राहिल्यामुळं सुपर 30 म्हणून आपण इथं हे उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो खरोखरच मनापासून. मनापर्यंत तुमचे आभार जेवढे मानावे तेवढे कमी आहेत, कारण तुम्ही मला सेवेची संधी जवळजवळ दिलेली आहे. एक सेवाच आहे मी असं समजतो आमची साईबाबांची, की शिक्षकांना एका नवीन थोडासा मार्ग दृष्टिकोन दाखवण्यासाठीचं माझं जे योगदान आहे ते योगदान मला अजून करता येतंय पुढचे 21 दिवस, याचा मला खरोखरच खूप आनंदही आहे. या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम किंवा आपण म्हणूया उपक्रम आणि ही जी काही घोडदौड आहे ती न थांबता, हे तर थांबणार नाही, एक प्रतिकात्मक आपण समारोप इथे घेऊया. सर्वांना धन्यवाद. आय एम एंडिंग द मीटिंग फॉर ऑल. सर्वांना पुन्हा एकदा मला पाहायचं आहे, त्यामुळं शेवटची विनंती करतो की लवकरात लवकर आपण आपला प्रवेश निश्चित करावा आणि नवीन ग्रुप मला करण्यासाठी आणि पुढची व्यूहरचना रचण्यासाठी जी आहे ती सहकार्य करावं. धन्यवाद. आय एम एंडिंग द मीटिंग फॉर ऑल. थँक्स अ लॉट. वैद्य सर, तुम्हाला काही आवाहन करायचं आहे, काय बोलायचंय? ठीक आहे, ओके. आता काही जणांचे मेसेज आलेले आहेत. काकडे सरांचं मेसेज आहे यामध्ये. हा, रेकॉर्डेड व्हिडिओ मिळणार आहे सर. राठोड सरांचा मेसेज होता 10 वाजताचा, रेकॉर्डेड व्हिडिओ मिळणार आहे. आता मी हे झाल्या झाल्या रेकॉर्डेड व्हिडिओ अपलोडच करणार आहे आणि अपलोड केल्यावर ज्यावेळेस अपलोड होईल त्यावेळेला मी तुम्हाला नक्कीच त्याची लिंक लगेच देणार आहे सर्वांना. म्हणजे लिंक सगळीकडे फिरतात ते तुम्हाला माहितीच आहे. ग्रुपवर पर्सनल कुणीही वंचित राहू नये हा त्याच्या मग हेतू असतो. ठीक आहे, असो. चला भेटूया आपण. धन्यवाद. सी यू ऑल सून. हॅव अ व्हेरी गुड नाईट. शब्ब खैर अँड शुभरात्री. जे उपस्थित नव्हते त्यांनाही तुम्ही लिंक किंवा त्याची त्याला माहिती द्यावी, त्यांनाही सामावून घ्यावा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. Bye-bye.